जाल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले। नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून। आजच्या बोल बर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत अदिती देवधर। अदितीताई, तुमचं बोल बर्वाच्या प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत आहे। अदितीताई ह्या इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे। आय टी फील्डमध्ये 6 वर्षाचं काम केल्यानंतर त्या सध्या एका एनजीओ बरोबर सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून गेली 3 वर्ष काम करतात। फाउंडर डिरेक्टर्स पैकी आहेत त्या ज्यांनी जीवित नदी म्हणजे लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन हे स्थापन केलेलं आहे। ब्राउन लीफ या प्लॅटफॉर्मच्या त्या क्रिएटर आहेत। म्हणजे काय तर या प्लॅटफॉर्मच्या थ्रू सुक्या पानांना जाळून जे हवेचं प्रदूषण केलं जातं त्याला इको फ्रेंडली ऑप्शन्स कसे देता येतील आणि वेगवेगळ्या प्रकारे या वाळलेल्या पानांचा उपयोग कसा केला जाईल हे समाजापर्यंत पोहोचवलं जातं। आपण अदितीताईंशी गप्पा मारून आज त्यांच्या या कामांबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। वेलकम टू बोल बरवा अदितीताई। थँक्यू। मला पहिलाच प्रश्न रादर तुम्हाला हा विचारावासा वाटेल की नदी आणि तिची परिसंस्था ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? तर नदीचं हे असतं की नदीचा एक उगम असतो की जिथे नदीचं हे सुरू होतो। मग आता आपल्या ज्या जसं म्हणतात की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये, तसं आहे की अनेक असे प्रवाह असतात की जिथे उतार असतो तिथनं पावसाचं पाणी वाहायला लागतं आणि मग ते पावसाचं पाणी वाहता वाहता ते पाण्याच्या वेगाने तिथल्या मातीची धूप होते, दगडांची माती होते आणि मग ते सगळी जे माती दगड गोटे ते पाणी वाहून घेतं स्वतःबरोबर आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी घळ निर्माण होते आणि मग त्या घळीतनं पाणी वाहत राहतं आणि मग हळूहळू काय होतं की ती आणखी आणखी जशी धूप होत जाते तसं तो प्रवाह मोठा मोठा होतो, रुंद होत जातो आणि मग बाकीचेही प्रवाह त्या प्रवाहाला येऊन मिळतात आजूबाजूचे आणि अशा तऱ्हेने मग आपण जेव्हा तो खूप मोठा प्रवाह होतो त्याला नदी असं म्हणतो। तर अशा तऱ्हेने नदीचा जन्म होतो। त्यामुळे त्या नदी नक्की त्यातला कुठला प्रवाह मूळ प्रवाह म्हणायचा हा नेहमी गोंधळ असतो। त्यामुळे पण साधारण पर्वतात किंवा डोंगरामधनं नदीचा उगम होतो आणि त्यामुळेच आपण नेहमी म्हणतो नदीला शैलजा, गिरीजा, गिरीमध्ये जन्म घेणारी ती असे आहे नाव आहे आणि मग नदीचा उगम होतो। पाणी नदीचं पाणी पर्वतावरनं किंवा डोंगरावरनं खाली सपाट ह्याच्यात येतं आणि मग जेव्हा डोंगरावरनं येत असतं तेव्हा त्याचा वेग खूप असतो आणि त्यामुळे खूप धूप करत ते येतं आणि मग त्यावेळी जी बऱ्यापैकी गाळ घेऊन आलेली असते नदी ती मग जेव्हा साधारण सखल प्रदेशात येते तिथे तिचा वेग मंदावतो आणि मग हा जो गाळ घेऊन आलेली असते ती ते काठांवर पसरत जाते आणि मग नेहमी असं असतं की साधारण एका बाजूला ती तो गाळ पसरते, दुसरीकडचा जो असतो तो धूप करते एका त्याला इरोशनल बँक म्हणतात आणि एक डिपॉझिशन असतो आणि मग अशा तऱ्हेने मग सखल प्रदेशात ती नदीचा प्रवाह संथ होत जातो, अनेक परत प्रवाह त्याला येऊन मिळतात, त्याला फिलर स्ट्रीम्स म्हणतात नदीचे आणि खूप महत्वाची भूमिका ते करत असतात, नदीला पाणी पुरवत असतात कारण अनेक जिवंत झरे नदीच्या पात्रात असतात ज्याचंही पाणी नदीला मिळत असतं आणि मग अशा तऱ्हेने ती पुढे नदी कुठल्या तरी दुसऱ्या नदीला मिळते आणि मग अशा ह्यांनी ते सगळं पाणी शेवटी कुठल्या तरी समुद्रापर्यंत पोहोचतं असा तो नदीचा सगळा प्रवास असतो। आणि मग नदी परिसंस्था आपण म्हणतो म्हणजे काय असतं की नुसतं प्रवाह म्हणजे नदी नाहीये तर नदीचा प्रवाह हा एक भाग आहे त्याचा आणि मग एक नदीचं पात्र असतं। म्हणजे आता आपण कुठल्याही पुलावर जर शहरातल्या उभं राहिलो तर आपल्याला असं जाणवतं की आपण थोडे उंचीवर आहोत नदीपेक्षा, नदी अशी खाली वाहताना दिसते आणि त्या दोन्ही बाजू जर आपण पुलाच्या पाहिल्या तर त्या जिथे असतात त्या उंचावर ज्या असतात तर तो नदीचं ते एकेकाळी नदी त्या उंचीवरनं वाहत होती आणि मग ती हळूहळू धूप करत करत जाऊन आता ती खाली गेलेला आहे प्रवाह। म्हणजे आपण पुलावर जे उभे असतो ती कधी काळी नदीची ती नदीचा तो स्तर होता असं आहे आणि ती भरपूर आणि आता आपला सह्याद्री जो आहे तो सगळा अग्निजन्य खडकाचा आहे म्हणजे ते कणखर देशा दगडांच्या देशा त्यामुळे त्याला नदीला अनेक म्हणजे लाखो वर्ष लागलेली आहेत ते पात्र जे तिने तयार केलंय ते करायला आणि त्यामुळे ते जे असतं ते नदीचं पात्र असतं की जे नेहमी साधारण यू आकार जो इंग्लिश मधला आहे तशा आकाराचं ते दिसतं आणि ते पात्र आणि मग ते पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी खूप येतं आणि आता शहरांच्या बाबतीत बोलायचं तर धरणातनं जेव्हा पाणी सोडलं जातं तर त्यावेळी ते पूर्णपणे ते पात्र भरून
मिळून जातं. एरवी नाही तर नदीचा प्रवाह खूप छोटा दिसतो, पूर्वीपेक्षा आता तो खूप रोडावलाही आहे, ते आपण आता करूच पुढे चर्चा. पण त्यामुळे ते नदी पात्र एक असतं, मग नदी प्रवाह नदी पात्र अशी ती दोन संकल्पना आहेत. आणि मग तो नदीचा काठ असतो, आणि नदीच्या काठावर काय असतं की एक रायपेरियन व्हेजिटेशन म्हणतात, म्हणजे काठावरचं जे वनस्पती असतात तर त्या काही ठराविक वनस्पती असतात. कारण जेव्हा पावसाळ्यामध्ये नदीच्या पाण्याचं पातळी वाढते तेव्हा या वनस्पती किंवा जे वृक्ष असतात ते पाण्याखाली असतात, आणि त्यामुळे असेच वृक्ष तिथे तग धरू शकतात की जे काही काळ पाण्याखाली राहिले तरी कुजत नाहीत. आणि उंबर हा आपला जो बालकवींची कविता आहे की जळात पाय सोडून बसला हा असला औदुंबर, तर उंबर आहे, करंज, वाळुंज हे असे काही ठराविक वृक्ष त्या ह्याच्यात दिसतात. आणि हा रायपेरियन व्हेजिटेशन हा खूप महत्वाचा हे असतो नदीच्या आरोग्याच्या दृष्टीने. कारण जेव्हा कुठेही पाणी पडतं, जेव्हा आपण मगाशी जे पाहिलं की नदी धूप करत जाते, त्यामुळे बाकीच्या भागापेक्षा प्रदेशापेक्षा नदी ही नेहमी खालच्या पातळीवर असते, त्यामुळे कुठेही जो पाण्याचा थेंब पडतो पावसाचा तो शेवटी नदीमध्ये येतो. आणि मग काय होतं की जेव्हा हे पाऊस पडतो तेव्हा ते पाणी नदीकडे जे येतं तेव्हा ते अनेक प्रदूषण बरोबर घेऊन येत असतं. आणि त्यामुळे ते रायपेरियन व्हेजिटेशन काय करतं की ते जे न्यूट्रियंट्स असतात ते जे हे असतात ते सगळं शोषून घेतात त्यांची मुळ, आणि त्यामुळे नदीत येणारं पाणी हे छानपैकी त्या मुळांच्या ह्याच्यातनं गाळून येतं. आणि त्यामुळे रायपेरियन व्हेजिटेशनचा खूप महत्वाचा वाटा नदी परिसंस्थेमध्ये आहे. त्यामुळे असे हे नदी परिसंस्था म्हणलं की हे एवढे सगळे घटक येतात, त्यामुळे नुसतं वाहणारं पाणी नाही तर त्याच्यात जोडीने ही त्याची अंग आहेत सगळी. म्हणजे साधारणपणे एक नदी आणि तिच्या आजूबाजूचे सगळे एकात एक अडकलेले जे काही घटक आहेत ज्याला आपण साखळी म्हणत जाऊ, तर ते म्हणजे नदीची परिसंस्था. असं सोप्या भाषेत जर विचार करायला गेलं तर बहुधा असं म्हणता येईल. एक आत्ता बोलण्यामध्ये ताई आलं तुमच्या की जसे जसे नदीला वेगवेगळे प्रवाह येऊन मिळत जातात तसं त्याच्याबरोबर प्रदूषण पण त्याच्यामधून येतं. तर आता पाण्याचे स्रोत हे दूषित होणं हा एक मोठा अडचणीचा भाग तर आहे हे दिसतं आहेच. याच्या दुरुस्तीसाठी आपण कोणते उपाय असे करू शकतो की जेणेकरून आपण पाण्याचं होणारं प्रदूषण जे आहे हे थांबवू तर कदाचित नाही शकणार पण निदान कमी तरी करू शकतो. बरोबर. आता प्रदूषणाचे मी थोडस विस्तृत चर्चा करते की नक्की प्रदूषण म्हणजे काय. कारण त्यातही आहे की एक दृश्य प्रदूषण आहे की जे दिसतं, म्हणजे आता प्लॅस्टिकची पिशवी नदीतनं वाहत जाते ती आपल्या डोळ्यात दिसते, पण त्याबरोबर आणखी काही प्रदूषणाचे प्रकार आहेत की जे तितके आपल्याला सहज दिसत नाही. तर त्यातलं एक हे असतं की अदृश्य प्रदूषण ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे त्या नदीच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची रसायनं आलेली असतात. आणि आता ही रसायनं कुठून येतात तर ती आपल्या घरातनं येतात. म्हणजे आपण नेहमी काय होतं साधारण नदी प्रदूषणाबद्दल बोलतो ना तेव्हा आपण ते कारखान्यांकडे सगळं बोट दाखवून मोकळे होतो की जे काही प्रदूषण होत आहे ते यांच्यामुळे होत, पण तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की अरे आपण जे पाणी घरातनं वापरतो की ते एकदा आपल्या घरातनं गेलं की ते पुढे कुठे जात हा आपण विचार करत नाही. तर आता आपण जर बऱ्याचशा नद्या ज्या पाहिल्या तर प्रत्येक नदीकाठी काही उद्योगधंदे किंवा कारखाने नाही आहेत, तर त्यामुळे आपल्या भारतातल्या बऱ्याचशा नद्यांमधलं जे प्रदूषण आहे हे घरगुती आहे, डोमेस्टिक आहे. तर हे आपल्या घरात आपण जे रसायनं वापरतो तर ती रसायनं काय वापरतो तर आपण सकाळपासून आपली दिनचर्या जर पाहिली तर दात घासतो, आंघोळ करतो, मग त्यासाठी शॅम्पू असतो, साबण वेगवेगळे वापरतो, मग भांडी घासणं, कपडे धुणं आणि आपली फरशी पुसायला जी वेगवेगळी द्रावणं आहेत या सगळ्यांमध्ये खूप रसायनं आहेत. आणि यातली बरीचशी रसायनं ही दुसऱ्या महायुद्धानंतर कारखान्यात तयार केलेली आहेत, त्यामुळे काय ती नैसर्गिक नाही आहेत. आणि त्यामुळे ती निसर्गाला त्याचं विघटन कसं करायचं हेच माहिती नाही. म्हणजे आपण जे नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतो अशी आहेत, मानवनिर्मित आहेत. आणि त्यातल्या काही रसायनांच्या बाबतीत ते असं लक्षात आलंय की त्यांच्या कार्सिनोजेनिक म्हणजे ज्यांच्यामुळे कॅन्सर होतो किंवा किडनी आणि लिव्हर सारख्या अवयवांवर परिणाम होतो, काही एंडोक्राईन डिस्टर्बर्स म्हणतात किंवा हार्मोनल हे इम्बॅलन्स होतो असं आता लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे अत्यंत घातक रसायनं जे आपल्याला म्हणजे हे सुद्धा घातक आहे की ते डायरेक्ट एक्सपोजर ज्याला म्हणतो. शिवाय काय होतं आपल्या घरातनं जेव्हा ते होतात तेव्हा ती जवळच्या सुएज ट्रीटमेंट प्लांट मध्ये जातात आणि आपल्याला असं वाटतं की तिथे सगळी काळजी घेतली जाते, पण समस्या अशी आहे की जे विरघळलेले पदार्थ आहेत पाण्यातले त्याला सुवेज ट्रीटमेंट प्लांट काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे ते फक्त त्यातले जे घन पदार्थ
बाजूला केले जातात, त्यामुळे हे सगळी रसायने तशीच्या तशी नदीत जातात आपल्या. आणि मग आपल्याला काही ठिकाणी हे दिसतं की जिथे छोटासा बांध असतो तिथे असे फेसाचे डोंगर उभे राहतात तयार होतो, तर तसाच तिथे तो फेस आपल्याला नदीमध्ये दिसतो. तर त्यामुळे असे कधी कधी ते दृश्य हे दिसतं फेस वगैरे, पण बऱ्याच वेळा हे प्रदूषण अदृश्य राहतं. आणि आणखी त्याचा घातक परिणाम म्हणजे पुढे हेच पाणी आपण शेतीला वापरतो आणि त्यामुळे ते पाण्यातली सगळी रसायनं ही मातीत जातात आणि त्याच्यात वाढणाऱ्या पिकांवर जातात आणि त्यामध्ये हे प्रदूषण सगळं आपल्याकडे येत असतं, आपल्या जेवणाच्या ताटात थेट येतं ते. तर त्यामुळे हा एक अदृश्य प्रदूषण आहे जे थांबवणं खरं तर खूप सहज शक्य आहे कारण ते आपल्या हातात आहे. दुसरं प्रदूषण म्हणजे जे घन कचरा आपण बघतो की अनेक निर्माल्य असेल की फुलं आहेत पानं आहेत ती बायोडिग्रेडेबल असतात, पण तेही आता नदीची सध्याच्या अवस्थेतीला पचवणं शक्य नाही. ते थोडं आपल्या चर्चेत पुढे घेईनच मी, त्यामुळे परत आता ते नाही सांगत, पण त्यामुळे तो एक आहे घन कचऱ्यामध्ये. आणि दुसरा जो घन कचऱ्यातला भाग आहे तो म्हणजे प्लास्टिक आणि हे की जे विघटन होत नाही, त्यामुळे ते एकदा आपण पाण्यात किंवा ह्याच्यात सोडलं की ते कायम तिथे आणि अनेक वर्ष अनेक हजार वर्ष राहणार आहे. म्हणजे आता शेवटी त्या आपल्या नदीतनं पुढच्या नदीत जिथे ती मिळते जातं कुठल्या तरी धरणात जातं आणि पुढे कुठल्या तरी ते समुद्रामध्ये त्याचा साचतो येतो सगळा कचरा. तर हे एक प्रदूषण आहे. आणखी प्रदूषण म्हणजे की सांडपाणी जे नदीमध्ये सोडलं जातं तर त्यात अशी अपेक्षा अशी आहे की ते 100% प्रक्रिया करून ते शुद्ध केलेलं पाणीच नदीत सोडलं पाहिजे. पण आता आपल्याला माहिती की आपली ज्या वेगाने शहरं वाढली त्या वेगाने मे बी तेव्हा ते लक्षात आलं नाही किंवा काय की त्या वेगाने ह्या सगळ्या सोयी ज्या आहेत त्या वाढल्या नाहीयेत. आणि त्यामुळे आपले जे सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत ते सगळ्याच शहरांमध्ये अशी अवस्था आहे की ते महानगरपालिका कबूल करतायत की जेवढं रोज सांडपाणी निर्माण होतं तेवढं प्रक्रिया करायची आमच्याकडे क्षमताच नाहीये. आणि थोडस हे आहे की त्याबाबत लोकांचाही आग्रह नाहीये, त्यामुळे मग तो सगळा जो त्याच्याशी लिंक आहे लोकांनी जर डिमांड केली तर ते थोडस होईल कारण ते कुठेतरी मतदान आणि ह्याच्याशी ते निगडीत आलं की गोष्टी होतात. पण आपल्यालाही ते माहिती नाहीये कारण आपल्यालाही बरं वाटतं की सोयीस्कर पडे की ते न माहीत असणं चांगलं. त्यामुळे हा अनेक ठिकाणी बरस सांडपाणी हे तसंच्या तसं नदीमध्ये येत आहे, त्यामुळे तो एक खूप मोठं हे प्रदूषण करणार आहे. आणि ह्यामुळे काय होतं सांडपाणी एकदा आलं की त्यात तो जैविक घटक जो असतो तर त्यामुळे नदीमधला जो नदीच्या पाण्यातला विरघळलेला जो प्राणवायू असतो तो त्या विघटनासाठी वापरला जातो. आणि आधीच आपल्या नद्यांमध्ये आता प्राणवायू कमी आहे त्यात तो आहे तो वापरला जातो, त्याला डिझॉल्व्ड ऑक्सिजन डीओ असं म्हणतात. आणि त्यामुळे म्हणजे प्रक्रिया न केलेलं सांडपाणी हा खूप मोठा प्रदूषणाचा भाग आहे की जो नदीमधला हे करतो आणि मग सगळ्याच नदीच्या जीवन अन्नसाखळी जी नदीत चालू असते त्याच्यावर परिणाम होतो त्याचा. म्हणजे थोडक्यात असं म्हणून भागणार नाही आहे की जे कारखाने आहेत त्यांच्यामुळे प्रदूषण होत आहे, तर असं नाही आहे. तुमची आमची घरं सुद्धा प्रदूषणाला मोठा हातभार लावता आहेत. मला इथे एक छोटासा मुद्दा असा नमूद जरूर ताई करावा असा वाटेल. बर्वा स्किन थेरपी हा कॉस्मेटिक्सचा जरी ब्रँड असला तरी कायमच आम्ही अशा पद्धतीने प्रॉडक्ट्स तयार करण्यावरती भर दिलेला आहे की जे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाहीत. तुमच्या मगाशी बोलण्यामध्ये जे आलं की आपण रोज वापरणारा शॅम्पू हा जेव्हा धुवून त्या सांडपाण्यातून बाहेर जातो आणि ज्या स्केलिंग बद्दल तुम्ही बोललात की मोठा फेस आधी दिसतो आणि मग नंतर चक्क त्याचे फरशीसारखे दगड तयार होतात. आपल्या प्रॉडक्ट्स मधले जे वॉश ऑफ्स आहेत पर्टिक्युलरली या वॉश ऑफ्स मुळे अशा प्रकारचे नाल्यांमध्ये किंवा याच्यामध्ये स्केलिंग कुठल्याही प्रकारचं येणार नाही या पद्धतीचेच घटक आपल्या प्रॉडक्ट्स मध्ये आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे आम्ही मेन्शनही केलेलं आहे ते SLS फ्री, आमचे प्रत्येक प्रॉडक्ट हा आमचा SLS फ्री आहे. अरे छानच. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं असं प्रदूषण बर्वाच्या प्रॉडक्ट्स मुळे तरी होत नाही हे आम्हाला याचा अत्यंत आनंद आहे आणि अतिशय अभिमानाने आम्ही हे सांगू इच्छितो की बर्वाच्या प्रॉडक्ट्स मुळे या प्रकारचं कोणतंही पोल्युशन आम्ही नद्यांमध्ये जाऊ देत नाही आहोत. आणि जे आमचे कस्टमर्स हे प्रॉडक्ट वापरतात रादर त्यांच्याही घरांमधून हे पोल्युशन होऊ नये अशा पद्धतीचा हा प्रयत्न बर्वाचा आहे. आणि थँक्यू याबद्दल अवेअरनेस आज तुम्ही आम्हाला सांगितलात. आम्ही खूप छोट्या प्रमाणात लोकांच्या पर्यंत हे पोहोचवायचा प्रयत्न करत होतो पण त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट असेल हे खरंच आम्हालाही जाणवलेलं नव्हतं. आम्ही फक्त बहुधा शहरात
नाही, आम्ही बहुधा फक्त शहरातले नाले, घरातल्या पाईप्स ज्या काही चोकअप होतात इथपर्यंतच बहुधा आम्ही विचार केला होता, पण कदाचित त्याचा एंड रिझल्ट हा आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी 1% बरवा जर सहभाग घेत असेल तर मला खरोखर आनंद होतोय या गोष्टीचा. नाही, खूप छान आहे. मी एक यात एक थोडासा सांगते की बऱ्याच वेळेला असतं लोकांना ज्यांना इच्छा असते करायची, पण एक थोडासा हे असतं की मी एकट्याने करून काय होणार आहे. तर खरं मध्ये एक प्लॅस्टिक विरोधी कॅम्पेन आली होती की ज्यामध्ये आपली जी स्ट्रॉ असते त्याच्या विरुद्ध ते हे बरोबर. होतं, आणि मग त्यात होतं की मी एकच स्ट्रॉ वापरतोय त्यांनी काय होणार आहे, आणि हे 8 लाख लोक जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचं प्रदूषण खूप असतं. तर तसंच बरोबर. उलटं मी म्हणेन की जेव्हा तुम्ही जसं आता म्हणलात की तुमचे जे गिराईक असतील जे हे प्रॉडक्ट्स वापरतात, तर असं आहे की ते जेव्हा एक मी एवढंच काहीतरी करतेय पण ज्याचा काहीतरी सकारात्मक परिणाम होतोय, हे जेव्हा 8 लाख लोक म्हणतील तेव्हा तो सकारात्मक परिणामही खूप मोठा असतो. तर त्यामुळे जे काही आपल्या हातात आहे ते करत राहावं आणि सुरुवात करावी मुख्य, की नुसतं मी करून काय होणार आहे तर नाहीये, त्याचा होत असतो खूप परिणाम. कुठेतरी म्हणजे मला आता चक्कन असे गुजबम्स आलेत एक सेकंड भरासाठी की आम्ही एवढी वर्ष 10 वर्ष बरवा आज मार्केटमध्ये आहे आणि हाच मोटो घेऊन आम्ही काम करतो आहोत. माहीतच नव्हतं की अशा पद्धतीने आम्ही तुमच्या कामाशी छोटे का होईना जोडले गेलेलो आहोत. पण खूप खूप छान वाटलं आज ह्या पर्टिक्युलरली मुद्द्यावरती तुमच्याशी बोलताना. मला तरी असं सांगाल की एखाद्या शहराजवळून जर नदी वाहत असेल आणि तर त्या नदीच्या समोर तुम्ही आम्ही दोन्ही त्याच्या काठांवरती राहत असतो, तर त्या नदीच्या समोर मग आव्हानं असलीच तर ती कोणत्या प्रकारची असतात? कारण हे तर आव्हान तुम्ही सांगितलंच, पोल्युशन हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, पण अशी बरोबर अजून कोणती कोणती आव्हानं आहेत की जी नदीच्या समोर पाहायला मिळतात? बरोबर. कसं आहे की आपलं जे काही गाव वसलं पूर्वी, जेव्हा शेती करायला लागला मानव, तेव्हा मग ती भटकी जीवनशैली संपली आणि एका जागी कारण शेतीची काळजी घ्यायला एका जागी राहणं गरजेचं होतं. आणि मग अशा हळूहळू वस्ती सुरू होत गेली आणि मग ते पुढे मोठ्या मोठ्या होऊन आपण जे शहर बघतो त्याच्यात त्याचं रूपांतर झालंय. पण या सगळ्या वस्तीला गरजेचं काय होतं, तर कुठला तरी पाण्याचा शाश्वत सोर्स म्हणजे स्रोत असणं हे गरजेचं आहे. मग तो ओढा असेल किंवा नदी असेल, आणि त्यामुळे कुठेही आपण पाहिलं तर जी गावं आणि हे वसली आहेत ती नदी किंवा ओढ्याच्या काठी वसलेली आहेत. पण मग काय होत गेलं की हळूहळू जसे धरण हा खूप मोठा हे झाला, की धरण आल्यावर काय झालं की मग पूर्वीचं हे नदी मध्यवर्ती ठेवूनच गाव किंवा शहर वाढत गेलं, कारण त्यांचं अवलंबून असणं हे नदीवर होतं. मग जसं जसं बरोबर. धरणं आली आणि घरी आपल्या नळाने पाणी यायला लागलं, मग हळूहळू नदीच्या जवळ वसण्याची गरज संपत गेली आणि मग शहरं खऱ्या अर्थाने वाढायला लागली सगळ्या बाजूनी. आणि मग बरोबर. या सगळ्यात काय होत गेलं की तो जो तेव्हाचा जो थेट हे दिसत होता की आपण या नदीवर अवलंबून आहोत याची जाणीव रोज होत होती, कारण लोक पाणी भरायला नदीवर जात होते. त्यामुळे परफेक्ट. त्या लोकांना सांगायचीच गरज नव्हती की नदीत कचरा टाकू नका, कारण त्यांना माहित होतं की आपण जर कचरा टाकला तर उद्या हेच खराब झालेलं पाणी आपल्या पोटात जाणार आहे. म्हणजे तो थेट संबंध तिथे दिसत होता. आता काय झालं की आता आपण नळ सोडला की पाणी येतं, आणि आपली जे बऱ्याचशा शहरांचं आपण पाहिलं तर धरणं ही नेहमी शहराच्या अलीकडेच असतात, त्यामुळे सगळ्यांना माहितीये की आपलं पाणी हे सुरक्षित तिथे आहे. त्यामुळे आपण नदीमध्ये कितीही पाणी घाण टाकली किंवा काही प्रदूषण केलं तरी त्याचा थेट परिणाम आपल्याला काही होणार नाहीये. त्या शहरातनं वाहणाऱ्या नदीमध्ये वाटेल तर कचरा टाकणं हे टाकणं ही प्रवृत्ती हे झालीये, कारण त्याच्यावर काही नदीवर परिणाम झाला तरी मला काही तो परिणाम भोगावा लागत नाहीये. हा एक थोडा आला. मग त्यामुळे आपण जे बघतो पुलावरनं सर्रास कचरा भिरकावून दिला जातो, म्हणजे आम्ही काम करताना जो काही कचरा उचलला त्याच्यात मी तुम्हाला गंमत वाटेल पण कपडे असायचे जुने, चपला, बूट, गाद्या, उश्या, काहीही म्हणजे जे काही घरात नकोय ते टाकून दिलेलं असायचं. म्हणजे सुरुवातीला मला कळायचंच नाही की अरे गाद्या उश्या म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे पाहून माहिती होत्या, पण म्हटलं गाद्या उश्यांसारख्या गोष्टी काय येतात, जुनी झालेली औषधं, हे म्हणजे जे काही नको आहे ते नदीत टाकून दिलेलं. आणि हे कसं असं नदी वाहती असते त्यामुळे ते काय ऑटोमॅटिक गार्बेज डिस्पोजल होतं की ते काय कचरा जातो पुढे वाहून, त्यामुळे तो एक खूप हे निर्माण झाला, कारण तो थेट जो म्हणजे अजूनही आपण याच नदीचं पाणी पितो पण ती जाणीव होत नाही. आणि शहरातला त्याचा जो भाग आहे वाहणारा त्याच्यात मी कचरा टाकतरी मला त्याचा त्रास होणार नाही हा एक. त्यामुळे घन कचरा म्हणजे गार्बेज डम्पिंग ज्याला म्हणतो की घन कचरा नदीत टाकणं हा एक खूप मोठा आहे. मग जो मी ते अदृश्य प्रदूषण म्हणलं की तो जो आपल्या घरातनं जातोय ज्याची आपल्याला जाणीव नाहीये, म्हणजे तिचं जाणीव झाली तर लोक बदलतील असं नाहीये की त्याबद्दल काही हिगरघट्ट हे आहे, पण ते माहितीच नाही आपल्याला.
त्यामुळे तो एक हे आहे की तो मोठा हे आहे. मग दुसरं नदीच्या बाबतीत काय झालं की हळूहळू काय झालं, जसजशी धरणं होत गेली तसं शहरात जी नदी वाहते तिचा प्रवाह रोडावत गेला, कारण आपण बरचसं पाणी हे धरणांमध्ये अडवून ठेवलेलं आहे. आणि मग त्यामुळे जी पूर्वीच्या नदीच्या मनाने आता ती एक चतुर्थांश एक पंचमांश सुद्धा तो प्रवाह झालाय अनेक ठिकाणी. आणि मग त्यामुळे काय होतं की पावसाळ्यामध्ये हा प्रवाह मोठा होणार आहे, जे मगाशी मी नदी पात्र म्हणलं की तो तिचा बरोबर सगळा तो भाग तिचा भाग आहे तो. पण मग असं होतं की वर्षातले 8 महिने हे ती एवढाच छोटासा प्रवाह असतो. मग असं वाटायला लागतं लोकांना की अरे ही एवढी जमीन आपण वाया घालवतोय, आणि सध्या तुम्हाला माहिती जमीन हा म्हणजे खूप मोठा हे आहे, त्यामुळे मौल्यवान हे झालेलं आहे. तर त्यामुळे मग असं वाटतं की अरे मग ही एवढी वाया कशाला घालवायची. आणि मग ते नदीला काठ बांधला जातो म्हणजे मग तो पाणी पटकन पुढे जातं, मग ते जे गटारासारखी नदी दिसायला लागते की जी नागमोडी वाहणारी नदी ना, तर मग तिला सरळ केलं जातं, कारण ती अशी जेव्हा वाहते तेव्हा ती बरीच जागा वाया जाते असं लोकांना वाटायला लागतं. मग तिला सरळ करायचं, मग सरळ केलं की तिचं हे कमी होतं, मग थोडस तुम्ही आणखी जागा बांधकामाला वापरू शकता. मग त्या ज्या पूररेषा असतात की निळी आणि लाल पूररेषा, की गेल्या 25 वर्षामध्ये पुराची पातळी किती होती ती निळी पूररेषा, आणि गेल्या 100 वर्षात जास्तीत जास्त कुठली पातळी नदीने गाठली होती पुराची ती लाल पूररेषा. तर निळ्या पूररेषेमध्ये खरं तर बांधकामं अजिबातच नसली पाहिजेत, आणि लाल आणि निळ्यामध्ये सुद्धा बांधकामांबद्दल काही हे आहेत, मर्यादा त्याला दिलेल्या आहेत, पण मग त्या पाळल्या जात नाहीत. कारण असंच हे होतं की अरे ही वाया जाती जागा, त्यापेक्षा आपण वापर करू ह्याचा. आणि त्यामुळे अतिक्रमण हा नदीसाठी शहरात खूप मोठा हे आहे. आणि मग कधी जेव्हा पूर येतो, आता आपण 19 पासून खूप भयंकर पूर अनुभवलेत महाराष्ट्रात तर खूप हे आलंय, मग असं काही आलं की मग ते जाणीव होते की अरे आपण अतिक्रमण केलं, कारण आता एखादी जर मी इमारत उभी केली नदी पात्रात तर मग तेवढा जो काही तिचा व्हॉल्यूम असेल तेवढं पाणी मावणार नाही नदी पात्रात, जे बाहेर येईल. आणि अशा तऱ्हेने मग ते हे होतं अर्बन फ्लडिंग ही नवीन संकल्पना त्यामुळे निर्माण झाली, की जी अगदीच आधुनिक संकल्पना आहे, की ते अनेक ठिकाणी होतं आणि खुद्द नदीवर तर होतं. आणि तिचे जे तिला येऊन मिळणारे ओढे, मगाशी जे फिडर स्ट्रीम्स म्हणलं त्याचं जे मोठे ओढे आहेत त्याच्यावर तर अतिक्रमण होतं, छोटे ओढे तर सर्रास बुजवूनच टाकले जातात, कारण ती वाया जाते जागा असंच ते शेवटी फिलिंग असतं. त्यामुळे अनेक ठिकाणी आपण पाहिलंय तर कायमस्वरूपी ओढे नष्ट होऊन गेलेत आणि जे आहेत त्याच्यावरही खूप अतिक्रमण झालंय. त्यामुळे शहरामध्ये हा एक खूप मोठा काय म्हणतात तो नदीसाठीच ती समस्या आहे अतिक्रमण ही. वारंवार समोर येणारा हा भाग आहे जो तुम्ही सांगता आहात. 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलेला आंबील ओढ्याचा पूर अजूनही लोकांना लक्षात असेल. 4 वर्षापूर्वी सातारा या गावामध्ये देखील याच प्रकारची परिस्थिती होती. बोडोली आणि हा जो भाग होता इकडचे जवळपास 12 वेगवेगळ्या प्रकारचे ओढे, लहान मोठे, हे बिल्डिंग्स बांधताना, टाउनशिप्स बांधताना जे बुजवले गेले त्याच्यामुळे डोंगरावरून येणारं जे पाणी होतं त्याला वाटच राहिली नाही. आणि त्यांनी छानपैकी लोकांच्या बंगल्यातनं, फाटकातनं सगळीकडून वाट काढली. आणि मग म्हणजे जसं आपण म्हणतो की जे तुम्ही निसर्गाला देणार आहात तेच निसर्ग तुम्हाला परत देणार आहे, काही वेगळं देणार नाही आहे. तो तुम्ही त्याचं नुकसान केलेलं आहे तर तो तुमचं नुकसानच करणार आहे, तो काही फार फार तुम्हाला प्रेमाने कुरवाळणार वगैरे नाहीये बसून. मग बरोबर जे काही निसर्गाचे फटके आपण म्हणतो आहोत हे तर खूप छोटी उदाहरणं झाली. सांगली आणि कोल्हापूर ही दोन शहरं जी काही गेली 2-3 वर्ष होरपळत आहेत पूर आणि ह्या प्रकारामध्ये, यावर्षी नवीन ऍडिशन चिपळूणची झालेली बघितली आपण. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निसर्ग हा जरी कोपलेला असला तरी कुठेतरी माणसाचा हातही नक्की आहे. हा भाग टाळून चालणार नाही आहे. खूप झणझणीत अंजन नावाचा प्रकार तुम्ही डोळ्यात घालताय. खरं तर जे लोक आज ही मुलाखत बघत असतील त्यांनी खरंच कान नाक डोळे उघडे ठेवा आणि ऐका, पहा, बघा ताई काय सांगता आहेत, कारण हे मला वाटतं आपल्याच फायद्याचं आहे. आपण निसर्गाला जे काही देणार आहोत तेच निसर्ग आपल्याला परत देणार आहे. मी एक छोटस सूचना करते की आता हे जे अतिक्रमण आहे तर त्यात कसं वाटतं की लोकांना की यात आपण काय करू शकणार, की अतिक्रमण हे आपल्या आवाक्याच्या बाहेरच आहे. पण मी एक इथे सूचना देऊ इच्छिते की आपण जेव्हा एखादं घर विकत घेतो तेव्हा तो बिल्डिंगचा प्लॅन आपल्याकडे असतो, आणि तो जर नदी जवळ असेल किंवा एखाद्या ओढ्याच्या जवळ असेल तर आपल्या इथे ते GIS एक्सपर्ट बरेच आहेत, की आपल्याला जर माहिती नसेल की पूररेषा कुठली वगैरे तर अनेक GIS एक्सपर्ट आपल्याकडे आहेत, तर त्यांच्याकडनं एकदा ती खातरजमा करून घ्या की तुमची हे निळ्या पूररेषेच्या आत नाहीये ना, आणि असेल तर तुम्ही तर घेऊच नका तिथे घर, पण तुमचं हे एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे की ते आपल्या प्रशासनाकडे ते पोहोचवली पाहिजे माहिती. जरूर
ताईंची सूचना ऐकताय का? जे कोणी ही मुलाखत आजची पाहत असतील ती काही गोष्टींची खातरजमा करून घेणं खरंच आजकाल गरजेचं राहिलेलं आहे. मला वाटतं महारेरानी हे सगळे नियम मला वाटतं आणलेले आहेत बहुधा त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे घर कोणी नवीन घेणार असाल तर ती स्कीम तुमची जी काही आहे ही महारेरानी अप्रूव्ह केलेली आहे का बघा. म्हणजे मला वाटतं त्याच्यामध्ये हे सगळे इश्यूज त्यांनी मिटवायचा प्रयत्न केलेला आहे. ताई आपण निसर्गाच्या लहरीपणाबद्दल जसं बोलतोय तसं पाऊस हा पण लहरी बऱ्यापैकी होत चालला आहे. कधी 4-5 वर्ष पडतच नाही तर कधी पुढच्या वर्षी इतका येऊन पडतो की अरे बापरे, म्हणजे गेल्या 70 वर्षात बघितला नाही एवढा पाऊस आत्ता झालाय असं म्हणायची वेळ येते. हा तर लहरी होत चाललाय, मग पर्याय आपण आपल्यासाठी पाण्याच्या स्रोतांचे साठवणीचे कशा पद्धतीने करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? पावसाचं तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की मान्सून हा कायमच लहरी आहे. आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात कायम असायचं शाळेत की भारतीय अंदाजपत्रक हे मान्सूनशी केलेला जुगार आहे, कारण आहे या वगैरे, ते आहेच खरंच आहे. मान्सूनचे काय, गेली लाखो वर्ष मान्सून सुरू आहे, म्हणजे काही लाख वर्षापूर्वी तो सुरू झाला आणि तेव्हापासून सुरू आहे, आणि त्याचं टोटल फेल्युअर कधीच तेव्हापासून झालं नाही. म्हणजे अजिबातच कुठेच पडला नाही पाऊस असं कधीच झालं नाही, पण रिजनल फेल्युअर तुम्ही म्हणला तसं होतं की जसं 2015 साली महाराष्ट्रासाठी अगदीच वाईट होतं, ते महाराष्ट्रातलं आपलं कुठलंच धरण पूर्ण भरलं नाही इतका कमी झाला, पण तेव्हा गंगा यमुनेला पूर आलेला होता. म्हणजे असं होतं की काही ठिकाणी पावसाचं हे दरवर्षी होतच आणि ते कधी होईल ते आपल्याला माहित नाही, त्यामुळे तो जो लहरी पण आहे त्याचा तो तिथे आहे की एखाद्या वर्षी प्रचंड पडेल आता बास म्हणायची वेळ येईल आणि एखाद्या दिवशी दडी मारेल तो. तर त्यामुळे ह्याला मग आपण काय करायचं, तर ह्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करणं हे आपल्या हातात आहे, कारण मान्सूनच्या लहरीपणावर आपल्याकडे हे काही नाही. तर पण मग त्यामुळे आपण आपलं काय हे करायचं, तर एखाद्या वर्षी जर असं झालं की पाऊस खूपच सरासरीपेक्षा कमी पडला तर मग आपण पर्यायी व्यवस्था करायची. तर त्याचं मी एक छोटं उदाहरण देते म्हणजे काय, तर 12 जुलै 1961 साली पुण्यातलं पानशेत धरण जे होतं, म्हणजे तेव्हा पुण्यामध्ये मुठा नदीवर खडकवासला हे धरण होतं आणि मुठेची उपनदी अंबी नदी म्हणून आहे तिच्यावर पानशेत धरण हे केलं. तर 57 साली ते सुरू झालं काम, 61 मध्ये पूर्ण झालं आणि त्याच पावसाळ्यात ते भरायचं ठरवलं धरणाचं जलाशय. पण त्या वर्षी पाऊस प्रचंड पडला आणि तो जो पुढच्या 4 महिन्यात जे धरण भरायला पाहिजे ते केवळ 3 आठवड्यात भरलं आणि मग त्यामुळे ते धरण ते सहन नाही करू शकले, नवीन बांधकाम कच्चं अजून होतं आणि त्यामुळे ते धरण फुटलं. आणि तिथे असं आहे की खडकवासला साखळी धरण आहे, म्हणजे बाकी जे 3 धरण आहेत त्यातलं सगळं पाणी खडकवासल्यात येतं, त्यामुळे पानशेतचं सगळं पाणी हे खडकवासल्यात येतं. मग खडकवासला धरणही भरलं आणि त्याच्यावरनं पाणी वाहायला लागलं आणि तो पुण्यामध्ये प्रचंड पूर आला होता आणि पानशेत तर पूर्ण फुटलं होतं. नंतर एक 5-6 तासांनी ते खडकवासल्याने झुंज दिली पण तेही भिंत त्याची हे झाली आणि त्यामुळे या दोन्ही धरणं जी पुढे पुण्याला वर्षभर पाणी पुरवठा करणार ती केवळ काही तासात त्या दिवशी रिकामी झाली पूर्ण. आणि पाऊस चालूच होता हे धरणाचं पाणी आणि मी त्या दिवसभर तर ते पाण्याने हाहाकार माजवला, खूप पुण्यात नुकसानही झालं. आणि मग असं हे झालं की पुढचं काय करायचं की ही दोन्ही धरणं, हे पानशेत धरण तर पूर्ण गेलेलं होतं, खडकवासल्याची दुरुस्ती करायला लागणार होती जी 65 साली पूर्ण झालं. म्हणजे 61 ला पूर आला, 65 पर्यंत पुण्यासाठी धरणच नव्हतं कुठलं आणि पानशेत धरण तर परत बांधायला लागलं ते 75 साली काम झालं. म्हणजे 61 ते 4 वर्ष कुठलंही धरण नसताना पुणे ह्यांनी, पण पुणे शहर तगलं तेव्हा. मग आता आपण तो जर विचार केला की तेव्हा काय बाबा त्यांनी केलं असेल, तर होतं की नदी आणि ओढे हे खुद्द त्याचं पाणी लोक वापरत होते कारण ते तेव्हा पिण्यालायक होतं. आता आपण कल्पनाच करू शकत नाही की ते पाणी वापरायचे, पण तेव्हा नदी आणि नदीला येऊन मिळणार जे फिडर स्ट्रीम आहेत त्यांनी खूप मोठी पाण्याची गरज भागवली होती. मग त्यांनी आणखी हे काय होतं, तर 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी पुण्यामध्ये कात्रजची पाणी व्यवस्था केली, 2 कात्रजचे तलाव आणि ते भूमिगत मार्गाने पाणी आणलेलं आणि ते ठिकठिकाणी शहरात हौद होते आणि त्याचं पाणी लोकांनी त्यावेळी वापरलं. म्हणजे 1761 साली नानासाहेब पेशवे गेले, त्यानंतर 1961 ने 200 वर्ष ही व्यवस्था व्यवस्थित सुरू होती आणि त्यामुळे म्हणजे ते खुद्द 2 तलाव आणि हे त्याच्यातनं आलेलं पाणी हे लोकांनी वापरलं होतं आणि विहिरी होत्या तेव्हा प्रत्येक वाड्यामध्ये, तेव्हा गावामध्ये विहिरी होत्या. त्यामुळे ही सगळी होती ती पर्यायी जलव्यवस्था होती ज्याच्यावर कमतरता होती पाण्याची पण पुणे तगू शकलं. आपण हाच जर विचार आता केला, म्हणजे आम्ही 2015 साल मी मगाशी जे म्हंटल की त्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातलं कुठलंच धरण पूर्ण भरलं नाही इतका कमी पाऊस महाराष्ट्रात झाला,
मग अशा वेळी आता की चार धरणं आहेत पण ती 50% भरली आहेत, म्हणजे 61 सारखीच फार परिस्थिती होती, फार फरक नव्हता. आणि आपला आता लोकसंख्या मात्र कितीतरी पटीने आता वाढली आहे. आणि मग आता आपण जर पाण्याचे स्रोत काय आहेत शहरासाठी हे पाहिलं, मी पुणे शहर प्रातिनिधिक म्हणून घेतेय, सगळ्याच शहरांची तीच अवस्था आहे, पण मग आत्ताची पर्यायी व्यवस्था काय? आता मी मगाशी म्हणायचं नदी आणि ओढे, म्हणजे आपण त्या ह्याच्यात पाण्यात हात घालायचा असं विचार करू शकत नाही, पिणं तर फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे नदी ओढे आपण इतके प्रदूषित केलेत की त्यांचं पाणी कुठल्याच उपयोगाला नाही, म्हणजे नुसतं पिण्याला असं नाही तर बाकी ह्याला सुद्धा आपण वापरू शकत नाही अशी आज अवस्था आहे. त्यामुळे ते दोन पर्याय आपण नष्ट करून टाकलेत. विहिरी अनेक ठिकाणी बुजवल्या गेल्या की जेव्हा वाडे पाडून जेव्हा नवीन हे झालं तेव्हा ते विहिरी बुजवून टाकल्या, त्यामुळे विहिरी आता खूपच कमी झाल्यात पूर्वीपेक्षा. आणि तलाव, जे दोन कात्रजचे तलाव आहेत त्याचंही प्रदूषण आता प्रचंड आहे. ती जी व्यवस्था त्यावेळेची कात्रजची होती ती सुद्धा आता जेव्हा शहरीकरण झालं त्यात ते हौद गेले, त्यामुळे ती व्यवस्था आता आपल्या मदतीला नाहीये. म्हणजे आपली सगळी मदार ही आता धरणांवर आहे आणि दुसरं आहे ती बोरवेल. पण आता बोरवेलही आपल्याला माहितीये तो शाश्वत पर्याय नाहीच आहे, कारण कधी ते पाणी संपेल हे माहित नाही, पुनर्भरण त्याचं त्या वेगाने होत नाहीये. त्यामुळे आपण सगळं म्हणजे जे आपण नेहमी आर्थिक गुंतवणूक म्हणतो ना तेव्हा म्हणतो आपण डायव्हर्सिफिकेशन ऑफ पोर्टफोलिओ इज नेसेसरी, की सगळे आपण पैसे एका ठिकाणी गुंतवत नाही कधीच, की थोडी थोडी आपण हे करतो म्हणजे मग त्याची रिस्क कमी होते. तेच पाण्याच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर फार मोठा जुगार आपण खेळतोय असं लक्षात येईल, की सगळे जे काही आहे ते आपल्या धरणांवर अवलंबून आहोत. बाकी पर्याय जे ओढे तर मगाशी मी म्हटलं असं प्रदूषित आहेत, अनेक ओढे तर आपण कायमचे आता नष्ट केलेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे उद्या जर असंच झालं 2015 सारखं परत, आणि ते परत होत राहणार आहे, कारण आता क्लायमेट चेंजमुळे आपण म्हणतोय की मान्सून आणखी लहरी होणार आहे, म्हणजे तर हे परत परत होत राहणार आहे. तर आपल्याकडे पर्यायच नाहीयेत काही उरलेले, की जर पाऊस नाही आला तर खूप म्हणजे भयंकरच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे आपली. लोकसंख्या वाढीचा वेग जो काही आहे तो काही आपल्या हातात आहे असं दिसत नाही आहे. म्हणजे खाणारी तोंड वाढण्यापेक्षा पाणी पिणारी, पाणी वापरणारी तोंड वाढत निघाली आहेत असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आणि ह्या वाढत जाणाऱ्या तोंडांना जर पाणी पुरवायचं असेल तर आपल्यालाच आपलं आहे हे पाणी कशा पद्धतीने साठवून ठेवावं लागेल. जसं तुम्ही म्हणालात आता की शहरांमध्ये विहिरी बुजवल्या गेल्या आहेत, ओढे नाले तर बघण्याच्याही पलीकडच्या परिस्थितीमध्ये आहेत, पण किमान तुम्हीच पाडलेली जी बोरवेल्स आहेत या बोरवेल्सचं तरी पुनर्भरण हा विषय खरंच प्रत्येक सोसायटीनी, प्रत्येक घरांनी, इंडिव्हिज्युअल बंगल्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की तुमच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी हे पुन्हा बोरवेलकडे कसं जाईल. प्लीज या गोष्टीचा विचार करा. एन्व्हायरमेंटलिस्ट फक्त या गोष्टीचा विचार करताना दिसत आहेत, नॉर्मल माणसं या गोष्टीचा विचार करत नाहीयेत. मला काय त्याचं, हा जो काही एक वागण्यातला ऍटिट्यूड आहे, मला मिळालंय ना पाणी मग नंतरच बघूया, हा ऍटिट्यूड मला वाटतं आपल्याला बदलावाच लागणार आहे. तर आणि तरच आपण तग धरू शकणार आहोत, अदरवाईज येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण फक्त नाही कदाचित खाणं पण नाही सोडणार, कारण ते उगवायसाठी पाणी लागणारच आहे. पाणी जर नसेल तर आपण त्यांच्यासाठीही काही सोडणार नाही आहोत बहुतेक असं दिसतंय. जसं पावसाचा लहरी पण आहे तसं नद्या ही फक्त माणसाची संपत्ती झाल्यासारखे झाले आहेत सध्या, दुसरेही कोणी त्याच्यावरती जगतात ही कॉन्सेप्टच माणूस विसरत निघालेला आहे. तर ही फक्त माणसाची संपत्ती नाहीये तर प्राणी पक्षी देखील नदीवर अवलंबून असतात. मग यांच्या लाईफस्टाईल मध्ये किंवा यांच्या जगण्यामध्ये काय बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते नदीच्या याच्यात तर आहे की नदीमध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा जीवित नदी म्हणतो तेव्हा जीवित नदी म्हणजे काय, की जी नदी जिवंत आहे म्हणजे जिच्यामध्ये अन्न साखळी सुरू आहे अशा नदीला आपण जिवंत म्हणू शकतो, की जिच्यात जीव जगतायत. आणि मग आत्ताच्या तर आपल्या ह्याने असं झालंय की प्रदूषण, म्हणजे मी म्हंटलं की जे सांडपाण्यामुळे होतं की नदीतला प्राणवायू म्हणजे H2O मध्ये ओ म्हणजे ऑक्सिजन असतो, पण त्याशिवाय एक नदीत विरघळलेला प्राणवायू असतो जे नदीतले जलचर घेत असतात, त्यांच्या श्वसनासाठी तो जसा आपण हवेतला घेतो तसं ते पाण्यात विरघळलेला घेतात. मग जसं जैविक घटक जेव्हा नदीमध्ये येतो तसं पूर्वीपासून येत होता, म्हणजे निर्माल्य पूर्वीही आपण अर्पण करायचो नदीला, पण तेव्हा नद्या वाहत्या होत्या, धरणं नव्हती, त्यामुळे नदीत पाणी भरपूर असायचं आणि तो प्राणवायू भरपूर होता, त्यामुळे नद्या ते सहज पचवू शकत होत्या. आता असं होतं की जैविक घटक सांडपाण्याच्या वाटी अगदी अगदी नदीत येणारं निर्माल्यही खूप मर्यादित होतं, अगदी खरं ते निर्माल्यही कमी येत होतं, अगदी अगदी तोही खूप हे झालाय, आता प्रमाणच सगळ्याचं खूप वाढलंय.
आणि तो जो सांडपाण्यातला जो जैविक घटक आहे, तर त्यामुळे नदीमधला तो हळूहळू प्राणवायू कमी होतो, जो कमी असतोच तो आणखी कमी होत जातो, आणि त्यामुळे ते नदीतले जलचर आहेत त्यांना प्राणवायूच मिळत नाही. आणि त्यामुळे नदीमध्ये सुद्धा शहरातले तर अनेक नद्या त्यांना आपण डेड रिव्हर्स म्हणतो, म्हणजे अनेक ह्याच्यामधला तो प्राणवायू शून्य झालाय, म्हणजे कमी म्हणजे शून्य. म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने सोडले की जेव्हा पाण्याचीच एवढी जास्ती असते की ते आपोआपच तो वाढतो, कारण प्रदूषण त्याचं डायल्यूट होतं, पण अदरवाईज शून्य, म्हणजे ती मृत नदी असंच आपण तिला म्हणावं असं आहे, कारण तिच्यात काही जीवच जगू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात जास्ती मोठा वाईट परिणाम होतो ते जलचरांवर होतो, मासे आणि ते बाकी हे आहेत. तर मुठा नदी पुण्यामध्ये 32 प्रजाती माशांच्या होत्या, ज्या आता दिसतच नाहीयेत, कारण आता त्यांना जगण्याला हे उरलेलंच नाही. त्यामुळे जलचर हा सगळ्यात मोठा आहे. आणि मग आणखी जे आहे ते म्हणजे पक्षी, तर पक्षी सुद्धा अनेक, म्हणजे पक्षी आणि वनस्पती सुद्धा आहेत. पक्ष्यांच्या बाबतीत काय होतं की ज्या पक्ष्यांना ती प्रतिकूल ठरते नदीची ही अवस्था, ते पक्षी तिथून निघून जातात, कारण ते हलू शकतात. वनस्पती नष्ट नामशेषच होत जातात हळूहळू. पण पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा काय होतं की अनेक पक्ष्यांसाठी तो अधिवास असतो नदी, म्हणजे नदीमध्ये त्यांना घर हे करायला. तर एका पक्ष्याचं उदाहरण देते, त्याला पाण मयूर किंवा कमल पक्षी म्हणतात मराठीत, आणि इंग्लिशमध्ये फिजन टेल जकाना म्हणून आहे. तर ह्याचं घरटं जे असतं ते असं तरंगणारं घरटं असतं नदीवर, म्हणजे पाण्यावरचं. आणि मग एखादं कमळासारखं जे मोठं पान असतं त्याच्यावरती तो घरटं बांधतो, आणि तो चालतो सुद्धा त्या पानांवरनं. मग आता असं होतं की आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जलपर्णीचं इतका फोफावली आहे की आपल्या ज्या स्थानिक वनस्पती होत्या त्या दिसतच नाहीत. त्यामुळे आता या पक्षाला घरटं बांधायला तशी वनस्पती शिल्लकच नाहीये शहरातल्या नदीत. आणि मग तो म्हणजे त्याचा अधिवासच आपण नष्ट करून टाकलाय, त्यामुळे तो तिथून निघून गेलाय. त्यामुळे मग आता हे असे पक्षी मग स्थलांतरित, म्हणजे स्थलांतर होण्यापासून गत्यंतर राहत नाही त्यांना, की ज्यांना आहे. किंवा काही जे पक्षी की जे नदीमध्ये सूर मारून भक्ष्य पकडतात. मग आता दोन गोष्टी आहेत की आता नदीत त्यांना भक्ष्यच उरलेलं नाहीये अनेक ठिकाणी, जे मगाशी मी म्हणलं की ती मृत नदी झालेली आहे. आणि जरी एखाद काही असला चुकून माकून मासा असला तरी ते नदीचं पाणी इतकं गढूळ असतं की त्याला तो दिसणं शक्य नाही. त्यामुळे सूर मारणारे पक्षी आहेत, किंवा इव्हन सूर मारणारे बदकांमध्ये 2 प्रकार असतात. एक सूर मारणारी असतात, त्याला डायव्हिंग डक्स म्हणतात, आणि दुसरी डॅबलिंग डक्स असतात, म्हणजे ते पृष्ठभागावरचे किडे आणि हे खातात. त्यामुळे हे जे सूर मारणारे आहेत ते इथे शक्यच राहील, त्यामुळे ते इथून निघून घेत जातात. आणि मग जे फक्त डॅबलिंग डक्स आहेत ती आपल्याला दिसतात, किंवा जे स्कॅव्हेंजर प्रकारचे की जे कचरा खाऊन, जे कचऱ्यातलं अन्न खाऊन राहणारे, मग कावळे, घारी, मग आपला इंडियन पॉन हेरॉन पाण पक्षी वंचक म्हणतात तो, की जो त्या कचऱ्यातले किडे आणि हे खातो तेच तिथे राहू शकतात. अशा तऱ्हेने मग पक्ष्यांवरही तो परिणाम होतो की मग ते पक्षी असतात आणि वनस्पती तर नित्य नष्टच होतात. जे आपण आता बघतोय की जलपर्णीसारख्या ह्याला स्पर्धाच करू शकत नाहीत आपल्या स्थानिक वनस्पती, कारण जलपर्णी ही बाहेरनं आलेली वनस्पती आहे, तिला शत्रू नाहीये इथे, त्यामुळे ती खूप फोफावते आणि ती प्रदूषणाशी चांगला ती काय म्हणतात त्याला ती ऍडजस्ट करू शकते, की ते अनेक हे ती शोषून घेते आणि चांगली वाढतीये. तर त्यामुळे वनस्पतींवरही होतो परिणाम. तर त्यामुळे असं सगळ्याच आपण ती काय अधिवास अनेक यांचा नष्ट करून टाकतो नदीमध्ये जेव्हा बदल करतो तेव्हा. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे काँग्रेस गवत आलं असा एक पूर्वीचा एक हे होता, तशाच पद्धतीने ही जलपर्णी येऊन ठेपली. आणि ती आली कशातनं वगैरे हा खूप आता जुना मला वाटतं भाग झाला, तो विचार करण्यापेक्षा सुद्धा जलपर्णी दिसतीये नजरेला, तर मग त्यांचं करायचं काय? काही नाही, ती फक्त ट्रॉलरनी अशी ओढून काढलेली बघितली जाते आणि त्याचे ढीग लावले जातात. पण बहुधा परत पुढच्या वेळेला पाण्याचा प्रवाह आला की तीच ती पाण्यामध्ये परत मिसळते, आणि ती वर्षभर बाहेर पडून राहिलेली पुन्हा जिवंत कशी काय होते तिची तिलाच माहिती बहुतेक. काय जलपर्णीचं तर हे की ती प्रचंड मोठ्या प्रमाणात बिया निर्माण करते, आणि त्या बिया ह्या 27 वर्ष पुढची व्हायबल ज्यांना म्हणतो की त्या जिवंत राहतात. त्यामुळे तिला जर प्रतिकूल परिस्थिती असेल तर ते तसेच राहतात हे, आणि जेव्हा अनुकूल होईल तेव्हा ते बिया हे होतात. त्यामुळे तिला ज्याला डॉर्मंट म्हणलं जातं, स्लीपिंग अवस्थेमध्ये पाणी मिळालं रे मिळालं की सुरू परत. अगदी बापरे. म्हणून कदाचित आपल्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या पाण्याशी संबंधित वनस्पती होत्या या संपत का निघाल्या, त्याचं एक मोठं उदाहरण ताई तुम्ही सांगितलेलं आहे. आता या सगळ्या उदाहरणांमधनं मला एवढं लक्षात येऊ शकतं की नदी स्वच्छ आहे की नाही हे ओळखण्याचे काही पॅरामीटर्स नक्की आहेत. मग आता हे पॅरामीटर्स आपण कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे की येस आमची नदी स्वच्छ आहे,
बरोबर, तर त्याला आपण त्याला इंडिकेटर किंवा निदर्शक म्हणतो. तर ते कसं आहे, तर जे दरवेळी तुम्हाला प्रयोगशाळेत पाणी नेऊन त्याचं हे करायची गरज नाही, तर हे काही निदर्शक पाहिले तर पक्षी हे खूप चांगले निदर्शक ठरतात. कारण मी जसं म्हटलं तसं पक्षी एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ शकतात, तर त्यामुळे जे पक्षी तिथे दिसतात नदीवर, ते नदीची ही अवस्था ज्यांना अनुकूल आहे असेच फक्त पक्षी तिथे दिसतात. आणि मग त्यामुळे ह्या पक्ष्यांचा थोडा जर आपण अभ्यास केला तर त्यातला एक पाईड किंगफिशर, कवड्या म्हणतात त्याला, म्हणजे तो काळा पांढरा असतो, एक नेहमी जो दिसतो तो आपला व्हाईट थ्रोटेड किंगफिशर असतो, पण हा काळा पांढरा एक असतो, तर तो मासेच फक्त खातो. आणि म्हणजे हा जो दुसरा असतो तो किडे वगैरे खातो, त्यामुळे तो नदीवर दिसतो. कुठल्याही शहरात कितीही प्रदूषित नदी असली तरी हा दुसरा की व्हाईट थ्रोटेड दिसतो, पण हा जो काळा पांढरा कवड्या जो आहे हा अशाच नदीवर दिसतो की जिथे मासे उपलब्ध आहेत. आणि त्याचा जे हे आहे तो असं नदी हवेमध्ये हॉवर म्हणतात, म्हणजे एका जागी हवेत हे राहून असे पंख जोरात हलवतो आणि मासा बघत असतो. आणि तो मासा दिसला की तो सूर मारतो आणि पकडतो. आता ह्याला तेच आहे की एक तर भक्ष्य नदीत असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे ते असलं तरी त्याला दिसलं पाहिजे, इतकं पाणी स्वच्छ पाहिजे. आता या दोन्ही गोष्टी आपल्या अनेक शहरातल्या नद्यांमध्ये नसल्यामुळे हा पक्षी सुद्धा दिसत नाही. आता पुण्यात सुद्धा आम्ही अनेक बघतो तसे उडून जाताना दिसतात, थांबत नाहीत नदीवर, पण हा जर शहरात यायच्या आधी नदी त्याच नदीवर तो आम्हाला मासा पकडताना नाही दिसलेला आहे. त्यामुळे तिथे आम्ही अगदी बिनधास्त त्या नदीमध्ये उतरू शकतो. एकदा डोळ्याला आपल्याला दिसतं की एक व्हिज्युअल आणि नेसल इंडिकेटर जो असतो, की व्हिज्युअल म्हणजे डोळ्याला दिसतं की तळ ज्या नदीचं दिसतोय आणि हे म्हणजे ते स्वच्छ पाणी आहे. नेसल हे म्हणजे वास येत नाही ना, जिथे सांडपाणी खूप प्रमाणात असेल तिथे खूप घाण खुबट असा वास येतो, सडका वास येतो. ते दोन असतातच, पण हा पक्षी नाही तर आहे की जो आपल्याला सांगू निदर्शक आहे की अरे ही व्यवस्थित आहे. मग दुसरा मी जो कमल पक्षी म्हणलं पिजंटेल जगताना, त्याच आहे की जर नदीत त्या वनस्पती उपलब्ध आहेत म्हणजे ती नदीची परिसंस्था सगळी शाबूत आहे अजून, म्हणजे मग ते पाणी व्यवस्थित आहे. नदी सुरय म्हणून एक असा पक्षी आहे. नदी सुरय म्हणजे नावात तुम्हाला कल्पना येईल की तो सूर मारतो नदीमध्ये, रिव्हर टर्न म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तर ते पूर्वी जे शेकड्यांनी दिसायचे ते पक्षी आता एक तीन चार पक्षी कधीतरी दिसतात. जेव्हा धरणातनं पाणी सोडतात तेव्हा हे पक्षी येतात मात्र, कारण तेव्हा ते खाद्य असतं, पाणी खूप झाल्याने पोल्युशन डायल्युशन होतं, बऱ्यापैकी पाणी स्वच्छही दिसत असतं तेव्हा. पण त्यामुळे हे काही पक्षी जे आहेत. आणि मग दुसरे पक्षी जे त्यांची जागा घेतात, तर कावळे आणि घारी ज्या नदीवर खूप प्रमाणात दिसतात तिथे आपण अगदी म्हणू शकतो की या नदीच्या ह्याच्यात म्हणजे कचरा त्यांना खूप उपलब्ध आहे खायला, आणि म्हणून ते पक्षी इथे दिसतात. आणि त्यामुळे मग त्या नदीची अवस्था चांगली नाही हे आपल्याला ते कावळे आणि घारी मोठ्या प्रमाणात दिसल्या की अंदाज येतो. या सगळ्यामध्ये शहरीकरणाचा जो वेग आहे आणि नदी यांचं समीकरण बसवायचं तरी कसं, कारण पोल्युशन तर म्हणजे चांगल्या ज्यांनी डोकं वापरलंय अशा लोकांचा विचार जर केला आपण तर आपण म्हणू शकतो की हो प्रदूषण कमी करण्याला आम्ही कुठेतरी हातभार लावतो आहे. पण जे अगदीच नदी काठाला राहणारे लोक आहेत, जे घरातनं सगळं उलटं तिकडेच करत आहेत, हा शहरीकरणाचा जो वेग आहे आणि नदी याचं समीकरण बसवायचं तरी कसं नक्की? खरंय, म्हणजे आपण एक बघितलं साधारण जसं जसं शहर वाढत जातं तसं ती नदी रोडावत जाते अशी अवस्था आहे. आणि ते समीकरण आहे थोडक्यात व्यस्त, अगदी अगदी खरंय. आणि त्याच मगाशी म्हणलं असं धरणात आपण इतकं पाणी तिचं अडवून ठेवलंय की ते शहरातनं वाहणार आहे, म्हणजे खरं तर हे उलट आहे की ती नदी पूर्वीपासून इथे होती आणि माझं शहर हे नदीच्या काठावर वसलंय, म्हणजे माझ्या शहरातनं नदी खरं तर वाहत नाही, ते उलट असतं. पण आता ते सगळं बदलून गेलंय, तो काय म्हणतात एक ते हे सुद्धा आपल्याला ते कळत नाही, जे व्हिजिबिलिटी म्हणतात तीही गेलीये, कारण आता ते नदीवर अवलंबून असणं थेट उरलेलं नाहीये, त्यामुळे ती जाणीव होत नाही. आणि शहरात हेच होतं की नदी एक तर ते धरणातल्या पाणी हे झाल्यामुळे होते, सांडपाणी जेव्हा नदीत सोडलं जातं तेव्हा मग तो घाण वास, आपण कुठल्याही नदीवरच्या शहरातल्या पुलावर गेलो तर एक खूप घाण वास येतो, कारण मी मगाशी जे म्हटलं की नदीमध्ये प्राणवायू उरलेला नाहीये आणि त्यामुळे जे जैविक घटक आहेत त्यांचं विघटन कसं होणार, तर ते मग अनएरोबिक म्हणतो. आपण घरी सुद्धा कधी जर पाहिलं की कॉम्पोस्टिंग करताना जर खूप पाणी झालं, काही हे झाली, गडबड झाली, तर एक घाण वास येतो, तर ते कुजत नाही, तो जैविक घटक सडतो. आणि तो सडलेली जी प्रक्रिया आहे त्याला अनएरोबिक डायजेशन म्हणतात, त्यातून मिथेन गॅस तयार होतो. आणि त्या मिथेन गॅसचा जो वास असतो तो वास आपल्याला नदीच्या इथे येत असतो, कारण नदीमध्ये प्राणवायू नसल्याने ते अनएरोबिक डायजेशन होत असतं. आणि मग त्यामुळे आणखी काय होतं की ते एक समीकरण होत जातं, आणि नदी म्हणजे काहीतरी घाण, कारण तो वास येतो, चांगलं वाटत नाही तिथे आपल्याला. त्यामुळे
तो एक खूप मोठा असतो. आणि मग सगळ्यात वाईट मला असं वाटतं की म्हणजे हे आहेतच, प्रदूषण आहे, हे आहे, सगळ्यात वाईट आहे की ज्या शहराच्या काठावर, ज्या नदीच्या काठावर शहर जन्माला येतं, तेच लोक त्या मग नदीकडे पाठ फिरवतात. आणि तो सगळ्यात हे असतं की त्या लोकांनाच नदीबद्दल काही वाटेन असं होणं. किंवा आज जे आपण पुणे शहराचं जर विचारलं की तुम्ही कुठल्या नदीचं नक्की पाणी पिता, तर सांगता येईलच असं नाही. त्यामुळे हा जो मोठा एक नदीबद्दलची जी एक हे येत जाते हळूहळू, अनास्था आणि हे येतं, तो तर सगळ्यात मोठा. आणि मला शहरीकरणातला तो सगळ्यात वाईट वाटतो की एकदा जर ती जाणीव झाली ना, तर आपण करू शकतो. आणि ह्यातले ना बऱ्याचशा समस्या ह्या सोडवण्यासारख्या आहेत. म्हणजे लोकसंख्या खूप आहे, हे खूप मोठं आहे आपल्या पुढे आव्हान, पण तरी यातलं जर एकदा जाणीव झाली ना की ह्यामुळे हे होतंय, तर आपल्याकडे म्हणजे ज्ञान आणि क्षमतेला काहीच कमतरता नाही. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की कुठली समस्या जर सोडवायची, तर दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे ते सोडवण्यासाठी जी क्षमता लागते, आणि दुसरी इच्छाशक्ती लागते. तर क्षमता आपल्याकडे आहे, कधीच आपल्याकडे या भारतामध्ये कमतरता नव्हती. सगळा जो येतो ते इच्छाशक्तीशी येतो, पण ते माझी नदी आहे ही जाणीव नसल्यामुळे मग ती इच्छाशक्तीच निर्माण होत नाही की या समस्या समजून घेऊन त्याच्या मुळाशी जायचं. तर म्हणजे मला तर सगळे बाकी प्रदूषण, अतिक्रमण सगळे हे ठेवा बाजूला, पण इच्छाशक्ती जर निर्माण झाली ना, त्यामुळे ती जर आपण नदीबद्दलची अनास्था हे करून ही माझी नदी आहे असं जर भावना निर्माण करू शकलो, तर ह्या सगळ्या समस्या सोडवता येण्यासारख्या आहेत असं मला अगदी खात्री आहे. कारण थोडक्यात तुमच्या बोलण्याचा जेस्ट असा आहे की शिवाजी महाराज जन्मावेत पण ते शेजारच्या घरात, हे जसं म्हणलं जातं तसं नदी आहे पण ती फक्त शेजाऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी नाहीच आहे, असा जो काही प्रत्येकाचा कॉन्सेप्ट होत निघाला आहे. पाणी, जल ही जीवन है म्हणतात तसं आहे. पाणी तुम्हाला नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही आहात. नदीचं पाणी प्रदूषित जर असेल तर जसा जलचरांवर परिणाम होतो आहे, पक्ष्यांवर होतो आहे, तसाच तो मानवी जीवनावरती पण होतो. तो कशा पद्धतीचा असतो? एक शेतीचं उदाहरण तुम्ही सांगितलं की हे सगळं सांडपाणी जाणार आहे तुमच्या शेतामध्ये जाणार आहे, आणि मग त्याच्यावरच अन्नधान्य आणि अन्न साखळी जी काही आहे ती फिरून तुमच्याच पोटात येणार आहे. बरोबर, हा भाग तर कळला. याच्याशी अनुषंगानेच अजून तुम्ही जर सांगितलं तर मला वाटतं हा मुद्दा थोडासा अजून आपण पसरट बोलू शकणार आहोत. नक्की नक्की. कसं आहे ना, निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असे कप्पे नाही आहेत की ही नदी, मग हे नदीतलं पाणी नदीतच राहणार नाही. तर नदी आणि माती यांचा संबंध, पाणी आणि माती यांचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कधीतरी हे माहे जाणार आहे भूजलामध्ये, ते नदीचं पाणी म्हणजे पर्यायाने प्रदूषण जाणार आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की जी रसायनं वापरतो ती परत आपल्या जेवणाच्या ताटात त्या अन्ना वाटे पिकांवाटे येतात. तर हे एक मोठं चक्र झालं. तसंच थेटही काही होतं. तर मध्येच एक अभ्यास, एक पेपर हे झाला होता, प्रकाशित झाला होता. तर त्यात त्यांनी म्हणलं होतं की हे जे सांडपाणी जे सोडलं जातं, तो जो जैविक घटक आहे, त्यात अनेक बॅक्टेरिया असतात, आपले जे फिसिस मध्ये असतात, आणि त्याचा खूप मोठा परिणाम तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर होतो. म्हणजे पर्यायाने शहरातल्या लोकांवर त्या नदीमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्याचा होत असतो. तर हा एक मोठा हे आहे. फक्त या बाबतीत काय होतं की याचा थेट परिणाम लगेच आपल्याला कळत नाही, किंवा तो कार्यकारण भाव कळत नाही. की आपल्याकडे आता आपण एक बघतो की आता एवढा ह्याच्यात आरोग्य व्यवस्थेमध्ये एवढ्या सुधारणा झाल्या आहेत, एवढं हे होऊन सुद्धा आपलं हे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतंय, किंवा हे वाढतंय, किंवा काही काही गोष्टी असतात की कधीतरी तुम्हाला थकल्यासारखं होणं, असं फ्रेश न वाटणं, अशा सुद्धा अनेक समस्या आपण बघतो. पण त्याचा आपल्याला थेट संबंध कशाशी हे कळत नाही. त्याला आपण म्हणतो की कॉज अँड इफेक्ट आर सेपरेटेड ओव्हर स्पेस अँड टाइम. जसं हे रसायन तुम्ही SLS मगाशी जे म्हणलात, तर त्याचा ते लगेच मी आज वापरलं आणि मला त्रास झाला असं होत नाही. हे अनेक वर्षांनी कधीतरी दिसणारे, जे मला कळणारही नाही की हे ह्याच्यामुळे, मी इतकी वर्ष हा वापरल्यामुळे झालंय. तर ही खूप मोठी समस्या आहे की त्यामुळे ते थेट कळत नाही. की काही गोष्टी तुम्हाला आता जसं आपण म्हणतो की करोनाचा हे इतका तो परस्पर संबंध होता की तुम्ही ही काळजी नाही घेतली तर तुम्हाला धोका आहे, हे इतकं कळत होतं. त्यामुळे मग लोकांनी मास्क घालणं, हे घालणं, ही काळजी घेतली. पण ह्या बाबतीत ते कळतच नाही, कारण त्याचा अनेक वर्षांनी तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार आहे झालेला. आणि त्यामुळे ह्या प्रदूषणचा, हे बॅक्टेरिया आणि ह्याचाही त्याचा स्टडी ऍक्च्युअली आलेले आहेत की ज्याचा थेट त्यांनी संबंध लावलेला आहे. पण त्यामुळे आम्ही नेहमी लोकांना म्हणतो की तुमच्या शहरातली नदी ही तुमच्या आरोग्याचा आरसा आहे.
म्हणजे नदी जर तुमच्या नदीमध्ये एवढी रसायनं, ती तुमच्या शरीरात सुद्धा ती रसायनं आहेत, कारण शेवटी आपल्याच कडनं ती गेलेली आहेत नदीमध्ये. त्यामुळे नदी घाण आहे आणि आपण मात्र फार छान निरोगी आहोत असं होणारच नाही. त्यामुळे ती कुठेतरी ती आहेत. आणि त्यात काय असतं की एक बायो मॅग्निफिकेशन म्हणतात, म्हणजे एखादं हे जातो आपल्या शरीरामध्ये जात असतो आणि तो साठत राहत असतो आणि ते लगेच त्याचा परिणाम होत नाही, पण ती कुठेतरी साठत साठत मग तो एका लेव्हलला येतो की त्याच्या पुढे तो घातक होतो किंवा टॉक्सिक ठरतो. आणि त्यामुळे तेही आपल्याला एक टाइम बॉम्ब सारखं आपल्या शरीरामध्ये होत असतो. त्यामुळे ते आम्ही नेहमी म्हणतो की तो एक काय रूल ऑफ थंब म्हणा की तुमची नदी कशी आहे त्याच्यावर तुमचं आरोग्य कसं आहे हे ठरवा. आणि ती जर प्रदूषित आहे, ती सगळी जी रसायन नदीत दिसते ती तुमच्या शरीरात आहेतच, तर त्यामुळे तो एक खूप मोठा हे असतो, म्हणजे थेट परिणामही आहे आणि असा जो फिरून येणारा परिणाम आहे तो आहे. आणि दुसरं हे आहे नदीचं जे पुरामुळे होणारा आहे तो तर आपण बघतो, म्हणजे त्यात जीवितहानी सुद्धा खूप होतेच आहे, तर तोही आहे. म्हणजे अतिक्रमण केले, प्रदूषणाचे जसे बळी आहेत तसे अतिक्रमणाचेही बळी आहेत. प्रदूषणाच्या तुमच्या या मुद्द्यावरती मला अजून एक छोटासा हे सांगावा असा वाटतो की ही मुलाखत जे शेतकरी बांधव बघत असतील त्यांनी सुद्धा या गोष्टीचा नक्की विचार करा की आमची जी दुसरी अलाइड कंपनी, ताई तुमच्यासाठी पण ही माहिती नक्की आहे, आम्ही वर्षानुवर्ष आज जवळजवळ आम्ही 25 वर्ष सेंद्रिय खतामध्ये काम करतो आहे. तेव्हा सेंद्रिय हा विचारही लोकांच्या पर्यंत येत नव्हता, कारण हरित क्रांती आणि ह्याचा इतका जबरदस्त पगडा लोकांच्या पर्यंत होता की मिळतील ती केमिकल्स आपण जमिनींमध्ये घालत होतो. जसं तुम्ही म्हणता आहात की वर्षानुवर्षानंतर त्याचे दिसणारे जे परिणाम आहेत, जे तुम्ही सांगता आहात की कदाचित तेव्हा वापरलेली केमिकल्स जी आहेत ही डिपॉझिट होत 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 जमिनींची आज झालेली जी अवस्था आहे, आणि ऑब्व्हियसली जमिनीमध्ये घातलेली जी काही खतं आहेत ही पुन्हा पाण्याबरोबर वाहून जाणार आहेत, कुठे तर ती तुमच्या नदीमध्येच जाणार आहेत. तुम्ही तुमच्या पालेभाज्या अन्नधान्य याच्यावरती ज्या फवारण्या करणार आहात, जी खतं घालणार आहात, ती तिथंच जाणार आहेत. आणि या सगळ्याला जो आम्ही पर्यावरणासाठी हातभार करतो आहोत तो सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुद्धा आहे. आज लोकांना या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आहे. जसं तुम्ही म्हणालात की करोनाने खूप काही शिकवलं, त्याच्यामध्ये हेही शिकवलं की माझं अन्नधान्य सुरक्षित आहे का. मग लोकांनी बादल्यांमध्ये, कुंड्यांमध्ये, फ्लॅटच्या छोट्या छोट्या बाल्कनीजमध्ये जिथे जागा मिळेल तिथे कोथिंबीर लावली, मेथी लावली, पालक लावला, आणि ते स्वच्छ आणि ताजं अन्न खाल्ल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण इतकी वर्ष काय खातो आहे. सो तो जो परिणाम आहे हा दृश्य परिणाम सुद्धा होता, आणि अदृश्य परिणाम तर तुम्ही सांगितलात की केमिकल्स जी आहेत ही कशी आणि कुठे, ती शेवटी वाहत्या पाण्यातून येऊन मग ते तुमचे सिवेज प्लांट्स असतील, तुमची वाहती नदी असेल, साठलेले पाण्याचे स्रोत असतील, ह्याच्यामध्ये येणार आहेतच. सो शेतकरी बांधवांनी सुद्धा या गोष्टीचा नक्की विचार करा की आपण आपल्या जमिनींमध्ये काय घालतो आहोत. ताई, आपण समस्यांच्या बद्दल तर खरंच बोलतो आहोत, पण नद्यांची आजची जी अवस्था आहे याला सुधारायचं जर असेल तर खरंच कोणत्या उपाययोजनांची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मी खरंच आता फार नकारात्मक आहे की ही समस्या आहे ती समस्या आहे, पण मला त्याच एक खूप सकारात्मक गोष्ट यात अशी वाटते की बऱ्याचशा समस्या आपल्यामुळे आलेल्या आहेत. म्हणजे नदी काही आपली आपली प्रदूषित झाली नाही, आणि ती झाली ती आपल्यामुळे झाली, आणि त्यामुळे आपणच छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुधारणा करू, म्हणजे ते आपल्या हातातलं आहे. त्यामुळे म्हणजे खरं तर ते चांगली गोष्ट आहे की जर नदी आपण प्रदूषित केली तर ती आपण परत स्वच्छही करू शकतो. आणि यात सगळ्यात मला हे वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे ती माझी जबाबदारी आहे, म्हणजे माझी नदी माझी जबाबदारी असं मी जीवित नदीचं नेहमी हे करतो. आणि आम्हाला जेव्हा जीवित नदीला आम्ही सुरुवात केली तेव्हा तेच जाणवलं की ते नदीशी भावनिक नातं जे पूर्वी अपसुक होत होतं ते आता परत करायची गरज आहे, निर्माण करायची. आणि एकदा ही माझी नदी झालं, जसं आपण घरात आहे तर घरात आपण असं कुठेतरी काहीतरी खाऊन कचरा टाकतो का, तर कधीच नाही टाकत, कारण ती भावनिक हे असते की हे माझं घर आहे. तर ही जेव्हा आपण थोडीशी आणखी पुढे नेऊन ही माझी नदी आहे हे जेव्हा करू तेव्हा खूप गोष्टी बदलायला लागतील. आणि मला असं नेहमी वाटतं की आपली पिढी जी आत्ताची आहे ना, तर आपण अशा टप्प्यावर उभे आहोत की आज आपण जे निर्णय घेऊ त्याचा सकारात्मक किंवा
सकारात्मक परिणाम हा आपली पुढची म्हणजे आपली मुलं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांवर होणार आहे. तर त्यामुळे खरं तर आपल्या हातात आपण खूप आहे. आणि आपण म्हणजे सगळे जे निर्णय घेतो रोज मध्ये अगदी छोटे छोटे असेल, जसं तुम्ही म्हणलात की आज काय कुठला शॅम्पू मी आणायचा आहे, इथपासनं तो मोठे निर्णय असतील की घर घेणं आणि हे. पण या सगळ्यांमध्ये जर आपण एक थोडा हे केला आणि ते तितकं अवघड नाहीये. एकदा ती नदी माझी आहे आणि त्याचं एकदा आपण जर हे समजून घेतलं, म्हणजे कुठेतरी मला तोही वाटतो की तो कुठेतरी सगळं म्हणजे बिगर पिक्चर ज्याला म्हणतो ना ते आपल्याला माहिती नसतं की त्यामुळे आज इथे हा ओढा वळवल्याने त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत, पुढे माझ्याच मुलांच्या जीवाला त्याचा कसा धोका निर्माण होणार आहे, हे जर आपल्याला थोडस जर लोकांपर्यंत पोहोचवता आलं ना, तेव्हा प्रत्येक निर्णयामध्ये तो आपसुक हे होईल. जसं आपण आपल्या कुटुंबाचा नेहमीच करतो, कुठलाही निर्णय घेताना माझ्या कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही ना, हे आपोआप आपल्यात असायला वेगळा विचारच आपण करत नाही, ते काय ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तसं नदीच्या बाबतीतही झालं पाहिजे. आणि एकदा हे जर आपल्याला मोठं हे लक्षात आलं की माझ्या इथनं फक्त कचरा मी टाकलेला पुढे गेला म्हणजे होत नाही, तर त्याचे खूप दुरागामी परिणाम माझ्या ह्याच्यावर होत आहेत आणि ते अनेक वर्ष टिकणार आहेत. ते सगळ्यात हे आहे पर्यावरणात, एकदा आपण प्रदूषण सोडलं की ते कितीतरी हजार वर्ष टिकणार आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की प्लास्टिकचं स्वतः त्याचं आहे की ते पर्यावरणातलं प्लास्टिक काढणार कसं, तर ते प्लास्टिक न टाकणं व्हायचं आहे. एकदा ते गेलं की ते कितीतरी वर्ष करून राहणार आहे. तर तसं आपण प्रत्येक ह्याच्यात जर विचार केला की आज मी ही कृती करते तर त्याचा काय परिणाम होणार आहे, आणि मी तीच ही कृती केली तर त्याचा काय. तर आता मी म्हणेन की लेसर ऑफ द एव्हिल असेच पर्याय आपण आहेत की अगदी पूर्ण ज्याचा परिणामच होणार नाही असा पर्याय मे बी अगदी शक्य नसेल, पण निदान ह्या एवढा वाईट आहे त्याच्यासाठी एवढा हा आहे, तर तो पर्याय आपण हे करू. आणि प्रत्येक वेळी आम्ही नेहमी जीवित नदीच्या ह्याच्यात एक वाक्य म्हणतो की आपल्याला पृथ्वी ही वारसा हक्काने मिळत नाही, तर ती आपण पुढच्या पिढ्यांकडनं उसनी घेत असतो. तर ही जर आपण जाणीव ठेवली ना की अरे ही मला मुलांना ही नदी त्यांच्या हक्काची स्वच्छ नदी मला द्यायची आहे, कारण मी ती त्यांच्याकडनं उसनी घेतलेली आहे, तर तो खूप मोठा एक मला असं वाटतं होईल. म्हणजे प्रत्येक आपल्या विचारामध्ये ते आलं पाहिजे की हे. आणि परत तेच की निसर्गात कप्पे नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी हे प्रदूषण केलं ते इथे राहिलं असं नाहीये, तर ते सगळीकडे पसरणार आहे. आणि त्यातला जो विघटन न होणारा घटक आहे की मी आज हे टाकला तर काही 100-200 वर्षांनी सुद्धा त्याचे परिणाम लोकांना भोगायला लागणार आहेत. तर हा जर सगळा विचार केला, आणि आता खरंच तुम्ही जे आता मगाशी म्हणलात की तुमचे स्वतः सेंद्रिय हे तुम्ही अनेक वर्ष करताय, तुमच्या कॉस्मेटिक्स मध्ये हा आहे, तर हा विचार आता यायला लागलाय. म्हणजे मला ते खूप सकारात्मक हे वाटतो की ती जाणीव झाली आणि त्याच्याबद्दल पावलं उचलली जात आहेत. म्हणजे खूप ठिकाणी आता आम्ही जीवित नदी 2014 मध्ये सुरू केला तेव्हा एवढे पर्याय नव्हते. म्हणजे आम्हाला लोकांना असं विचार करून हे करायचं की अरे ठीक आहे हे वापरू नका ठीक आहे, पण काय वापरा पर्याय, तर पर्याय आम्हाला शोधायला लागायचे. काही आम्ही निर्माण केले तेव्हा, पण आता असं लक्षात आलं की खूप पर्याय पुढे येत आहेत. तर त्यामुळे आहे म्हणजे जाणीव नक्की होतीये, फक्त त्याचा थोडा मे बी वेग वाढवायला हवाय, कारण ज्या वेगाने त्याचं डिग्रेडेशन होत आहे त्या वेगाने ते हे. पण मुलांना सुद्धा आता अगदी बऱ्यापैकी शाळेत सुद्धा मला असं नेहमी वाटतं की ते जे पर्यावरण हे शिकवलं जातं ना त्यांच्या धड्यांमध्ये, मराठीचा असेल हिंदीचा धडा, त्यातही कुठेतरी संस्कृतच्या समय मुलाच्या ह्याच्यात पर्यावरणाबद्दल धडा आहे. तर त्यामुळे तो सगळ्या बाजूनी तो येतोय. तर त्यामुळे होतोय म्हणजे हे होतंय किंवा इव्हन मी मध्ये काही दुकानांमधलं पाहिलं की जिथे पूर्वी फक्त प्लास्टिकचे हे विकले जायचे वाढदिवसाचे आणि ह्याच्या प्लेट थर्माकोल आणि हे, तिथे आता ते नारळाच्या ह्याच्या सुपारीच्या ह्याच्या यायला लागल्या. होतोय, खूप बदल होतोय, फक्त मेनली तोच आहे की आणि मला असं नेहमी वाटतं की एखादी गोष्ट पटणं आणि करणं म्हणजे तर्कशुद्ध याच्यावर पटणं आणि करणं ह्यापेक्षा ती भावनिक ह्याच्यावर बदल पटकन होतो. म्हणजे एखादी पट्टे गोष्ट मला, पण ती मला त्याच्यात बदल पटकन कृतीमध्ये ती येत नाही, पण भावनिक हे असेल त्यामुळे ते भावनिक नातं जर नदीशी आपण निर्माण करू शकलो तर ती माझी नदी माझी जबाबदारी हे जास्ती निर्माण होऊ शकेल. तुम्ही जो आता हे सांगितलं ना की नदीशी भावनिक नातं, मला वाटतं तुमच्या माझ्या जनरेशन मधल्या मुलींना बायकांना ही गोष्ट आठवत असेल कदाचित. पूर्वापार जेव्हा एखादी माहेरवाशिण नदीवरून क्रॉस व्हायची ना, तेव्हा त्या पुलावर थांबून ती नमस्कार करायची. हे बघितलेलं म्हणजे मला आता आठवत आहे असं, माझी आई सांगलीची मूळची, सांगलीचा जो आयर्विन पूल आहे या पुलावरून जेव्हा पुढे यायचो आम्ही, तेव्हा 2 मिनिटांसाठी तिथे थांबून नमस्कार केल्याशिवाय आई कधी पुढे नाही यायची. काचा कदाचित विचार करायला गेले तर आज मला हे जाणवत आहे की का तो जो भावनिक धागा तुम्ही म्हणालात की तो भावनिक धागा होता हे माझं आहे. आणि म्हणजे मला वाटतं आपल्या शास्त्रांनी सुद्धा काही गोष्टी ह्या भावनिक गोष्टींवरती जेव्हा नेऊन ठेवल्या तेव्हा त्याचे वर्षानुवर्ष संदर्भ लोकांनी जपले, प्रश्न विचारले का, हो नवीन पिढीने प्रश्न विचारले आहेत,
पण त्याचा धागा तुम्ही उलगडून सांगितलात तर तो नवीन पिढीला लवकर कळतो. जसं नाही तुम्ही म्हणालात की मुलांच्या शाळांच्या शिक्षणामध्ये सुद्धा आता पर्यावरण आणि ह्याला जो काही वेटेज दिला जातो आहे तो बरोबर कदाचित आपण त्यांच्यासाठी काय घर सोडतोय, कुठली गाडी सोडतोय आणि किती संपत्ती सोडतोय याही पेक्षा बहुधा तो जास्ती महत्वाचा आहे की मुलांच्या शिक्षणामध्ये आपण काय आणतो आहोत हे नदीत टाकायचं नाही आहे. हे जरी आपण मुलांना शिकवू शकलो तर मला वाटतं की ह्या जो काही प्रयत्न आहे आजचा लोकांच्या पर्यंत आपण हे आणण्याचा हा मला वाटतं 1% नक्की सक्सेसफुल होईल असं म्हणू शकतो आपण. आता जीवित नदी ही जी संकल्पना आहे म्हणजे जिवंत असणारी श्वास घेणारी नदी, तर या संकल्पनेला लोकांच्या जेव्हा त्यांचा हातभार लागत गेला, दोनाचे चार हात झाले, चाराचे 12 झाले, वाढत गेले, लोकसहभागातून नदीचं पुनरुज्जीवन हे काम अवघड आहे पण हे कसं जमवलं? 2014 मध्ये आम्ही हा सुरू केला. एक असंच गट म्हणून असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं आणि असे अस्वस्थ लोक आम्ही एकत्र आलो की ज्यांना नदीच्या या अवस्थेने त्रास होतो आणि काहीतरी करायची इच्छा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर काहीतरी म्हणजे काय हे खरंच तेव्हा काही माहिती नव्हतं. पण आम्ही एकचे सगळ्या सगळे सदस्य आम्ही जे आधीचे जीवित नदीचे मूळ सदस्य होतो ते सगळे आम्ही इकॉलॉजिकल सोसायटी म्हणून जी पुण्यामध्ये संस्था आहे श्री प्रकाश गोळे यांनी सुरू केलेली, तर त्याचे आम्ही विद्यार्थी होतो. तो 1 वर्षाचा कोर्स आम्ही केला आणि त्यानंतर ही जाणीव झाली. आता आधी पुण्यात राहत होतो, नदी बघतच होतो, नदीची अवस्था वाईट आहे यात नवीन काही कळलेलं नव्हतं. पण ती काहीतरी त्याबद्दल करायचं आणि तो त्रास व्हायला लागला त्या अवस्थेचा. आणि ते त्या कोर्स नंतर गोळे सरांच्या ह्यांनी ते झालं की त्यांनी खरंच डोळे उघडले आमचे असं आम्ही नेहमी म्हणतो. आणि मग आम्ही ठरवलं की काय करायचं. मग दर आठवड्याला आम्ही नियमित भेटायला लागलो की दर आठवड्याला मंगळवारी दर आम्ही भेटायचो आणि मग प्रत्येक जण आपलं आपलं वाचन करायचा, व्यक्तिगतही चालू होतं, एकमेकांशी चर्चा करायचो, अनेक तज्ज्ञांना भेटायला लागलो, त्यांच्याकडनं हे घ्यायला लागलो. आणि मग हळूहळू असे काही काही गोष्टी ज्या लक्षात आल्या त्यातनं आम्हाला एक जाणवलं की जेव्हा जगभरातले आम्ही वेगवेगळे हे पाहिले की जिथे नदी पुनरुज्जीवित झालेली आहे यशस्वीपणे तर तिथे काय सामायिक हे काय आहे, तर ते आहे की तिथल्या लोकांनी पुढे घेऊन जे पुढाकार घेऊन सुरू केलं. मग ती थेम्स असेल लंडनची, अमेरिकेतल्या अनेक नद्या असतील, असं कुठे झालं नाही की काहीतरी सरकारने काहीतरी योजना आणली आणि ती नदी स्वच्छ झाली आहे. तर लोक आधी पुढे आली, लोकांनी हे केलं आणि मग सरकारने त्यांना हे पुरवली, मदत दिली, हे झालं. पण तो कायम हे नागरिक आणि प्रशासन असं एकत्र झालंय आणि त्यात नागरिकांचा पुढाकार, पहिलं पाऊल नागरिकांनी टाकलेलं आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं की म्हणजे ही की काय म्हणतात कळीचं हे आहे की लोकसहभाग असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण लोकसहभाग वाढवायचा कसा, तर म्हणजे लोकांना नदीजवळ कसं आणायचं ह्याच्यावर काम करायला लागू. मग त्यातलं ते एक घातक जीवन घातक रसायन विरहित जीवनशैली म्हणजे अगदी तो जो एक असहाय्यता आहे लोकांमध्ये की मी एकटं काय करणार, तर मग ती आपण कशी घालवायची, तर तुमच्या हातात आहे की तुम्ही जर नदी तुमच्यामुळे 70% प्रदूषित आहे तर तुम्ही 70% स्वच्छती ठेवू शकताय. आणि म्हणून मग ते लोकांना हे करायचं की हे एवढे तुम्ही छोटे छोटे बदल केले तर त्याचा लगेच हा एवढा परिणाम नदीवर होतोय परिणाम. आणि मग अशा तऱ्हेने लोकांना की मी माझ्या नदीसाठी काय करू शकतो किंवा काय करू शकते. आणि कारण तेही आमच्या असं लक्षात आलं की सुरुवातीला आमचं असंच मत होतं की कोणाला शहरात काही नदीबद्दल वाटत नाही. मग हळूहळू आम्हाला जसं जसं लोकांशी बोलायला लागलं, तुम्ही जसं आत्ता म्हणलात की तुमची आई नदीला नमस्कार करून पुढे जायची, तर अशा शहरात अनेक आपण बघतो नदीला पूर आलेला असताना नदीची ओटी भरायला अनेक बायका येतात आणि असे अनेक दिसत पुलावरनं जो खूप वेळा लोक थांबून नदीला नमस्कार करून पुढे गेलेले आम्ही बघतो आत्ता सुद्धा. तर त्यामुळे असं आहे की असं काही नाहीये की कोणालाच काहीच वाटत नाही, किंवा जे नंतरची पिढी आहे की ज्यांनी हे नसेल पाहिलं पण त्यांना तर नदीबद्दल एक आपल्याला असतं. म्हणजे आपण जे लहानपणी चित्र काढतो निसर्ग चित्र काढा म्हणलं की ते 3 डोंगर त्यातनं वाहत येणारी ओढाग्या नदी, तर त्यामुळे कुठेतरी ती एक असते नदी वाहत्या पाण्याबद्दल आपल्याला आस्था असते कायम. त्यामुळे आम्हाला लोकांशी बोलल्यावर लक्षात आलं की आम्ही चुकीचं एक समजूत करून सुरुवात केली होती की लोकांना कोणालाच काही वाटत नाही, तर तसं नाहीये. तर ते जे आहे ते जास्ती असह्यता आहे की मला त्रास होतोय, काहीतरी करावं असं वाटतंय पण काय करावं हे कळत नाही, मी एकटं काय करणार आणि एकटं काही सुरू करणं हे म्हणजे ही कल्पनाच फार भीतीदायक आहे. आणि त्यामुळे मग
काय करता येईल. मग आम्हाला जसं जसं हे लक्षात येत गेलं तसे मग आम्ही हे केले. आधी म्हणजे एक अवेअरनेस जनरेशन म्हणतो की त्यामध्ये मग ते रसायन विरहित जीवनशैली झाला. मग आम्ही एक रिव्हर वॉक म्हणून सुरू केला की मुठाई नदी फेरी. म्हणजे मग नदीच्या इथनं एक फेरी मारायची, एक 1.5 तासाची फेरी असते आणि मग त्यात नदी ही कशा, नदीचा जन्म कसा होतो, म्हणजे नदीबद्दल काहीतरी कुतूहल निर्माण झालं पाहिजे. आणि मग ते पुलावरनं जाताना तुम्हाला त्यातलं एखादी गोष्ट जरी आठवली आणि नदीकडे लक्ष गेलं तरी खूप मोठी हे आम्ही मानतो. आणि तो एक पहिली पायरी मानतो आम्ही की रिव्हर वॉक सारखं. मग त्यात आम्ही पहिलाच प्रश्न विचारतो की आता मुठा नदीचा तो वॉक आहे म्हणून की मुठा नदीचं वय काय. मग आता या प्रश्नावर सगळ्यांचंच म्हणजे काय म्हणजे दांडीगुल असते. कारण मग सांगतो की तुम्ही अंदाज करा. मग लोकांचं 50-100 असं होतं. मग हे असतं की अरे पेशवे काळापासून मुठा नदी आहे, मग शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे, पण त्याच्या पलीकडे असं काही फार कोणाचं जात नाही म्हणजे कल्पना. मग फार तर फार कोणीतरी 1000-2000 म्हणतो. मग बाकी लोक हसतात सुद्धा त्यांना की अरे 1000-2000 काय वगैरे इतकी हे असते. मग आम्ही त्यांना सांगतो की आपली मुठा नदी कमीत कमी 1 ते 1.5 कोटी वर्षाची आहे. काय सांगताय. हो म्हणजे मी मनातल्या मनात आकडा हे करायला सुरुवात केली होती, किती असावे, 1000-2000 नाही मग 15 वगैरे असतील का. तुम्ही तर डायरेक्ट 1.5 कोटीवरच पोहोचलाय. त्यामुळे हे जेव्हा आम्ही सांगते कारण आपल्या सह्याद्री ज्याच्यामध्ये ती उगम पावते त्याच वय 4 ते 4.5 कोटी वर्ष आहे. आणि मग ते जे मगाशी मी सांगितलं की नदीचा जन्म कसा होतो तर त्यातनं ती धूप होऊन झालेली नदी आहे. आणि मग हे जेव्हा आम्ही सांगतो ना तेव्हा एकदम हे होतं की मग लोकांचं ते लगेच डोक्यात सुरू होतं की अरे मानवी इतिहास आहे तो काही लाख वर्षांचा आहे. म्हणजे मानव पृथ्वीवर यायच्या आधीपासून ही नदी इथे वाहतीये आणि दॅट इज अ गेम चेंजर. म्हणजे हे जेव्हा जाणीव होते ना की अरे आपण नदीमुळे आहोत, नदी आपल्यामुळे नाहीये. आणि मी जे मगाशी म्हणलं की पुणे शहरातनं मुठा नदी वाहत नाही, मुठा नदी इथून वाहत होती म्हणून एक शहर वसू शकेल. आणि हे सगळ्याच शहरांच्या बाबतीत आणि या गावांच्या बाबतीत खरं आहे. आणि मग हा खूप मोठा, म्हणजे मी तेच म्हणलं अनेक वेळा माहिती नसणं हा सुद्धा खूप हे असतो. एकदा हे तुम्ही दिलं नाही तर पिढा सोडल्यासारखं आहे की तो एकदा सोडलात ना की मग होतं. आणि मग ते नदीबद्दल पहिलं कुतूहल निर्माण होतं आणि मग हळूहळू मग ही नदी कायम अशी नव्हती ही सुद्धा जाणीव करून देणं खूप आहे. कारण म्हणजे इव्हन मी सुद्धा पुण्यामध्ये इयत्ता 7वीपासून राहतीये पण मी ही स्वच्छ नदी वगैरे मला आठवत नाहीये तितकी. मला जी नदी बऱ्यापैकी आठवते ती अशीच आठवतीये. त्यामुळे हे आणि माझ्या मुलालाही तर त्याच्यापेक्षा वाईट पाहिलेली आहे. तर त्यामुळे म्हणजे भूतकाळात नदी कशी होती हे का आम्ही सांगतो तर ही नदी कायम अशी नव्हती तर ते गृहितच धरलं जातं. आणि जोपर्यंत आपल्याला पूर्वी कशी नदी होती हे जोपर्यंत बघत येईल तोपर्यंत तेवढी बोच वाटत नाही मग या आत्ताच्या अवस्थेची. तर त्यामुळे तो एक आम्ही त्या नदी फेरीमध्ये नेहमी हे करतो की पूर्वी नदी कशी होती, मग त्याचे काही जुने फोटो काही पेंटिंग आहेत ती दाखवतो. मग ते एकदम हे होतं की अरे ही काय, कारण ती समोर दिसत असते ते कॉन्ट्रास्ट मग एकदम क्लिअर होत जातं. तर त्यामुळे तो एक हे आहे. मग आम्ही मुठाई नदी महोत्सव म्हणून केला. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की अरे आपण नदीबद्दल बोलतो ते कायम समस्याच बद्दल बोलतो. मग म्हणलं आपण नदी साजरी केली पाहिजे नदी आणि म्हणून तो महोत्सव केला. त्यात सगळ्याच्या हे आहेत की सगळ्या वयोगटाचे लोक एकत्र येऊन काहीतरी करतील असं असेल. मग आम्ही पेंटिंग मिलिंद मुळीकांबरोबर पेंटिंगचं हे केलं, प्रदर्शन केलं होतं, असं जरा वेगवेगळ्या हे केल्या. आणि 2017 आम्ही पहिला ऍक्शन ओरिएंटेड प्रकल्प केला. म्हणजे आतापर्यंतचे नुसते अवेअरनेस जनरेशन म्हणतो आपण तशा सदरातले होते. इथे म्हणजे प्रत्यक्ष नदीवर जाऊन काम करायचं आणि ते जे आमच्या लक्षात आलं होतं की करायची इच्छा असणारे लोक खूप आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे तर त्यांना एकटं कसं करायचं, काही सुरू करायची ही भीती वाटते. मग म्हणलं आपण असं करूयात की हे जे सगळे चांगले हेतू समाजात आहेत त्यांना एकत्र आणायचं. आणि एक आपल्याकडे तज्ञ मंडळी खूप आहेत. मी मगाशी म्हणलं ते क्षमता आपल्याकडे खरंच हे समस्या नाहीच आहे. त्यामुळे त्या तज्ञ मंडळींच्या सल्ल्याने ही जी आत्ताची जी चांगली चांगले हेतू आहे जे आत्ता नुसतेच निष्क्रिय आहेत त्यांना आपण नदीच्या संवर्धनाच्या ह्याच्यासाठी कसं वळवता येईल. आणि मग अशा तऱ्हेने आम्ही मग हे केलं की मग विठ्ठलवाडी जो आहे मुठा नदीकाठी पुण्यात तिथे तो पहिला 3 लोकांपासून सुरू केला आणि मग तो हळूहळू गट वाढत गेला. आणि मग तिथे जायचं आणि किमान वर्षभरासाठी नदीचा किंवा ओढ्याचा भाग दत्तक घ्यायचा अशी आम्ही ती कल्पना मांडली. आणि मग 3 हे आम्ही थोडस इव्हेंट्स आणि ह्याच्या थोडं विरुद्ध आहोत की एखाद्या वर्षातून एखाद्या दिवशी जाऊन स्वच्छता करायची होतो त्याचाही शेवटी कचरा आहे तो उचलणं गरजेचंच आहे पण तो टिकणारा परिणाम नसतो. त्यामुळे आमचं असं आहे की निदान वर्षभराची आपण कमिटमेंट घ्यायची आणि मग त्या गटाने तिथे तुमची नियमित करायचं एवढंच आहे. मग तुम्ही आठवड्यातनं एकदा करा, 15 दिवसातनं एकदा
करा, पण नियमित करत राहा. शिवाय ते 3 ऋतू त्याच्यामध्ये 1 वर्ष म्हणलं की होतात, कारण आपल्या ऋतूंमध्ये खूप फरक सगळ्यात पडत असतो. मग तोही आपोआप ते जाणीव होत जाते की अरे नदी कशी बदलते, कसा आजूबाजूच्या ह्याच्यात बदल होतो, पक्ष्यांवर प्राण्यांवर कसा होतो, तोही एक हे होतो. मग काय काय जैवविविधता तिथे आहे त्याची नोंद ठेवायची. प्रदूषण काय आहे आम्हाला असं, म्हणजे हा जेव्हा प्रकल्प दत्तगिरी या नदी किनारा सुरू केल्यावर ती खरी प्रदूषण म्हणजे त्याचा स्तर काय आहे हे जाणवलं. तोपर्यंत माहित होतं प्रदूषणाचा आहे समस्या आणि हे, पण मी जसं म्हटलं ते गाद्या आणि उषा ज्या नदीमध्ये आम्हाला मिळाल्या बघायला, ते म्हणजे काय प्रकारचा कचरा असतं, तेव्हा ती आणखी जाणीव झाली की आपण आपल्या प्रशासनाला शिव्या देण्यात आपण खूप हे असतो, पण किती मोठं त्यांच्या पुढे आव्हान आहे की आणि यात नागरिकांचा सहभाग किती आहे प्रदूषण करण्यात, ती जाणीव झाली. तर हे काय प्रशासनाने आणून टाकलेला कचरा नाही, हा आपल्या नागरिकांनीच आपल्यासारख्याच लोकांनी टाकलेला आहे. त्यामुळे ती हे खूप जाणीव आम्हाला होतही गेली, म्हणजे समस्या दिसतात ते आणि प्रत्यक्ष ते काम केल्यावर त्याचा हे खूप जाणवला. आणि आणखी एक मला खूप सकारात्मक गोष्ट जाणवली, म्हणजे आम्ही मे 2017 मध्ये काम सुरू केलं आणि पुढचे 6 महिने कचराकरण होताच त्यामुळे ते उचलणं क्रम प्राप्त होतं, त्यामुळे कचरा उचलणं एवढंच आम्ही करत होतो. आणि प्रत्येक रविवारी 2 तास असे आम्ही जायचो आणि प्रत्येक रविवारी जायचो तेव्हा नवीन कचरा आलेला असायचा, आधीचा तो अनेक वर्षानुवर्ष पडलेला, म्हणजे त्याच्या जे दह्याच्या ह्याच्यावर वगैरे एक्सपायरी डेट असतात त्याच्यावर आम्हाला कळायचं की किती वर्ष पडलेला आहे तिथे. तर असा आणि पुढचे 6 महिने दर रविवारी 2 तास आम्ही फक्त कचरा उचलायचो. आणि खरं तर मी प्रामाणिकपणे अगदी सांगते की आम्ही कंटाळलो, डिसेंबर वगैरे आला आणि मे मध्ये सुरू केलं, डिसेंबरच्या आसपास आम्हाला असं व्हायला लागलं की अरे ते किती दिवस करत राहणार, म्हणजे आपण कचरा उचलायचा तेवढा कचरा येतोय, म्हणजे आता नदी संवर्धन करायचं म्हणजे आपण फक्त कचरा उचलतोय. आणि मग तेही कुठेतरी चीड येते की तो इतका घाणेरडा आणि कुजलेला सडलेला कचरा असायचा तो, म्हणजे मी नदीत कचरा टाकत नाही आणि बाकीच्यांनी टाकलेला काय, असं कुठेतरी हे व्हायला लागलं, थोडस फ्रस्ट्रेशन यायला लागलं होतं. आणि जानेवारीमध्ये एक आम्हाला असा अचानक सुखद धक्का असा बसला की पुढचे काही रविवार आम्हाला लक्षात आलं की येणारा कचरा खूप कमी झालाय, म्हणजे अगदी संपला नाही पण कमी खूप झाला. आणि मग आम्हाला हे नाही झालं, मग आम्हाला सुरुवातीला वाटलं की मे बी काहीतरी हे असेल बघू, पण पुढचे 2-3 महिने हेच झालं. आणि मग लक्षात आलं की आम्ही तो जो वर्षानुवर्ष तिथे पडलेला कचरा उचलला त्यामुळे ते नदीपात्र स्वच्छ दिसायला लागलं तिथलं, म्हणजे नदीत वाहणाऱ्या कचऱ्याला आम्ही दुर्दैवाने काही करू शकलो नाही कारण तो कुठून तरी पुलांवरनं वगैरे आलेला, पण नदीपात्र जे लोकलाइज हे होतं तिथे आम्ही खूप बदल आम्हालाही जाणवत होता आणि ते लोकांनाही जाणवला. आणि कसं असतं की नाही खरंच म्हणजे हा इतका सकारात्मक हे होता ना, म्हणजे ती सगळी आमची पुढच्या सगळ्या प्रकल्पांचा तो हे पाया ठरला. की आपण जे नेहमी म्हणतो ना की आपल्या इथले लोक परदेशात जातात आणि तिथे मात्र ते कचरा टाकत नाहीत, इथे मात्र असं भिरकावतात सर्रास, तर हे का असतं की तिथे ते स्वच्छ दिसत असतं कारण त्यांना, आणि नियम आणि हे तर आहेतच कडक, पण ते कचरा टाकण्याची एक्झॅक्टली कारण तसं असतं एखादी स्वच्छ जागा असेल आणि त्या जागी मी खराब घाण केली ती जागा ही अपराधीपणाची भावना मला नको असते, पण त्याचे कचऱ्याचे ढीग असले तर मग काय ते समर्थनीय वाटतं की ते काय घाणच होतं म्हणून मी टाकलं नाही, मी काही केलं नाही असं. तर त्यामुळे ते इथे ती जी मानसिकता आहे त्याचा आम्हाला तो खूप छान अनुभव आला की अरे म्हणजे जेव्हा नदीपात्र स्वच्छ दिसायला लागलं तेव्हा लोक कचरायला लागले, नवीन कचरा टाकायला. आम्ही म्हटलं असं अगदी लगेच सगळ्यांनी बंद नाही केलं पण खूप खूपच कमी झाला, म्हणजे मला नंतर नंतर असं जाणवलं की अरे म्हणजे आता नवीन कचरा काही येतच नाही. आणि मग आमच्या नदी संवर्धनाच्या पाणथळ जागा वगैरे अनेक गोष्टी आम्ही करू शकलो, पण खूप मोठा जाणवला. आणि मग आम्हाला जाणवलं की म्हणजे आपण हे असे दत्तक घेत गेलो प्रत्येक शहरातले प्रत्येक हे, तर एक काय होतं की नियमित लोक येत आहेत आणि करतायत त्याचीही कुठेतरी लाज वाटते की अरे कोणीतरी येऊन आपली घाण स्वच्छ करताय हे कुठेतरी असतं, म्हणजे मला ते गांधीजींचं तत्व पटतं पूर्ण. तर त्यामुळे तेही कुठेतरी त्रास होतो त्या गोष्टीचा, एक व्हिजिलन्स राहतो. मग काय व्हायचं की आम्ही दर रविवारी तिथे जाऊन करतोय, तर तिथले जे लोक होते जे ते त्यांचा सहभाग नाहीये मात्र कचरा टाकण्यामध्ये, येणारे जाणारे लोक असे बाईकवरनं जाताना भिरकावणं, कारमधनं जाताना भिरकावणं असं प्रमाण जास्ती होतं, पण त्यामुळे तिथले जे लोक होते ते आम्हाला बघत होते दर रविवारी हे येऊन काम करतायत. आणि तेही मला नियमितपणाचं ते जाणवलं की तुमच्याकडनं जर दिसलं ना की तुम्ही खरंच गंभीर आहात याबद्दल तर मग बाकी लोकही तुम्हाला पाठिंबा देतात. मग ते लोक तिथे येऊन जर कोणी टाकताना दिसलं तर ओरडायला लागले, तोपर्यंत त्यांना तसा से नव्हता काही की असं कसं कोणाला बोलणार, पण आम्ही तिथे करतोय काम म्हणल्यावर ते हे करायचे की अरे ते दर रविवारी लोक येऊन काम करतात आणि तुम्हाला लाज नाही का वाटत कचरा टाकायला वगैरे असं त्यांच्याकडनं. कारण ते आम्हाला नंतर नंतर कळत गेलं की एरवी जेव्हा आम्ही तिथे नसतो तेव्हा ते लोक तिथे व्हिजिलन्स असतो, ती जाणीव एक
एक होते. इव्हन सुरुवातीला आम्ही म्हणजे ते मगाशी तुम्ही जेव्हा म्हणतच ना आई तुमची हे करायची पुलावर नदीला नमस्कार करायची, तेच आमचे एक सदस्य होते एक वयस्कर, त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्वी त्यांचे आई वडील सांगायचे की नदीजवळ जाताना पायातली चपला काढून ठेवायच्या, नदीजवळ चपला घालून जायचं, जसं मंदिरात आपण म्हणतो तसंच तिथे. आणि तेच आम्हाला तिथे विठ्ठलवाडीला पुंडलिक मंदिर आहे ते नदी पात्रात आहे, आणि त्या मंदिराच्या मागे अनेक किलो मी दारूच्या बाटल्या आम्ही उचलल्या. म्हणजे आम्हाला तेव्हा असा त्रास व्हायचा की अरे म्हणजे ही संस्कृती आपली की नदीजवळ जाताना म्हणजे नदीला नमस्कार करायचा, तिच्याजवळ जाताना पायातले सुद्धा हे काढायचं की त्यांनी आपल्या प्रदूषण होऊ नये, ही शिकवणारी संस्कृती. आणि या टप्प्यावर कसे काय आपण येऊन पोहोचलो की ते मंदिराच्या मागे, म्हणजे नदी तर जाऊच देत पण मंदिराच्या इथे दारूच्या बाटल्यांचा खच होता. पण हे सगळं म्हणजे आता तिथे नाही, एखाद्या दुसरी कधीतरी आली तर, पण आता तो कमी झाला. म्हणजे दरवेळी असं पोलिसिंग करून हे गरज नसते, म्हणजे व्हिजिलन्स आहे आणि माझी नदीसाठी ती भावनिक नातंच हे आहे. आणि मग आम्ही थोडे आणखी एक काय म्हणतात एक पायरी पुढे हे केली की हे जर आपल्याकडे नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा आपल्याला बदलायला हवाय. कारण आतापर्यंत म्हणलं असं अनेक वर्ष हे झाले की नदी म्हणजे काहीतरी घाण असं जे समीकरण झालंय. मग म्हणून आम्ही तिथे नदीकाठच्या गोष्टी वगैरे असे कार्यक्रम केले की तिथे तो विठ्ठलवाडीचाच मी सांगायचं तर तिथे तो एक अग्निजन्य खडक मी मगाशी म्हणलं आहे तर तो तिथे खूप छान आहे. आणि मग तो कचरा हळूहळू गेल्यावर मग आम्हाला लक्षात आलं की इथे आपल्याला कार्यक्रमही करता येईल इतकं सुंदर हे आहे. म्हणून मग आम्ही नदीकाठच्या गोष्टी असं एक वैशाली म्हणून आमची मैत्रीण आहे तर ती हे करते मुलांना गोष्टी सांगणं, मग तिचा आम्ही तिथे कार्यक्रम आयोजित केला. आणि मग ती मुलं आई वडिलां बरोबर येऊन नदीच्या पात्रात बसून गोष्ट ऐकतायत हे जाणारे येणारे आम्हाला दिसत होतं की ते बाईक थांबवून बघत होते. आणि त्यामुळे तो खूप मोठा परिणाम असतो. किंवा आम्ही जेव्हा एक गाण्याचा कार्यक्रम केला तर तेव्हा सुद्धा तिथे त्या तिथल्याच घाटाच्या पायऱ्यांवर असे लोक बसले होते आणि तिथे एक गणपती विसर्जनाचा हे आहे हौद आहे आणि तो आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा तो कचऱ्याने भरलेला असायचा आणि वाटेल तो कचरा म्हणजे डायपर वगैरे सुद्धा आम्ही तिथनं उचललेले काही कचरा असायचा तो. आणि तो आहे तो आता इतका स्वच्छ झाला होता की त्या दिवशी त्या कार्यक्रमाला लोक भांडत होते की नाही मला तिथे बसायचं कारण तशी बाल्कनी सीट सारखी ती झाली होती. मी म्हणलं त्यांना जर 3 वर्षापूर्वीचा फोटो दाखवला असता तर कोणी धाडस नसतं गेलं तिथे बसायचं, इतका त्याच्यात फरक पडून गेला होता. पण त्यामुळे तो एक खूप जाणवला की असे जर आपण सांस्कृतिक पूर्वी जे होतं की एक नदी ही केंद्र होती सगळ्या सांस्कृतिक आणि ह्याचं, ते जर आपण परत केलं ना तर होतो म्हणजे तो एक दृष्टिकोन मुख्य जर बदलला बघण्याचा तर हळूहळू तुमच्या कृतीत त्याचं हे झिरपायला लागतं. तुमचा अजून एक मला वाटतं एपिसोड आपल्याला करावा लागणार आहे. तुमचा ब्राऊन लीफ जे फाउंडेशन आहे याचं काम काय पद्धतीनं चालतं याच्यावरती आज आपण भाष्य करू शकलेलो नाही आहोत, कारण नदी आणि तिची परिसंस्था हाच विषय इतका मोठा होता की त्याच्यावरती बोलणं खरंच शक्य झालं नाही. मला वाटतं जवळपास आपण 1.25 तास बोलतो आहे आणि कित्येक मला वाटतं मुद्दे असे आहेत की जे अजून थोडेसे विस्तृत सांगितले असते तरी चालले असते, पण किमान विषयाला हात घालायला आपण आज सुरुवात केली आहे. मी नदी आणि मी नदीची परिसंस्था आहे असं जेव्हा आपण विचार करायला लागू बहुधा तेव्हा ह्याच्यात स्वतःचा सहभाग आपल्याला रिफ्यूज रियूज आणि रिसायकल ह्या 3 गोष्टींनी सहभाग आपल्याला देणं शक्य होणार आहे. आणि बर्वाच्या या पूर्ण परिवाराला माझी विनंती राहील की या या गोष्टीचा नक्की विचार करा की आपण कोणत्या गोष्टी रिफ्यूज करू शकतो, आपण कोणत्या गोष्टी रियूज करू शकतो आणि आपण कोणत्या गोष्टींना रिसायकल करू शकतो, की ज्या गोष्टी नदीमध्ये जाणार नाही आहेत त्याचा थेट संबंध आपल्याला नदीशी लावता येऊ शकेल. आदितीताई तुम्ही आज आमचे डोळे उघडायला खरंच मदत केलेली आहेत इथे येऊन, आज तुम्ही आमच्या इथे आलात ह्या गोष्टींबद्दल खूप मोकळेपणाने सगळं आम्हाला सांगितलं आहे. आता ज्यानं जे घ्यायचं आहे ते ज्याच्या त्याच्या हातात आहे, पण ही जी त्रिसूत्री आहे जी बर्वा नेहमी घेऊन चालतं तर याच्यावरती नक्की विचार करा की आपल्याला ह्याच्यामध्ये काय मदत करता येईल. आदितीताईंच्या संस्थेचे सर्व नंबर्स, ईमेल, वेबसाईटचा ऍड्रेस हा आपल्या मुलाखतीनंतर शेवटी येणारच आहे. ज्यांना डायरेक्टली या कामामध्ये मदत करायची असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क जरूर साधावा आणि आपला वाटा त्याच्यामध्ये द्यावा. बर्वाला जो वाटा घेणं शक्य असेल आदित्य ते तो जरूर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. एक छोटा वाटा तर आम्ही ऑलरेडी घेतो आहोत आणि अशा एखाद्या संस्थेशी जोडलं जाणं आम्हाला नक्की आवडेल. आज आपण आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद.